नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार करतो गुरुजी. औक्षवंत वा. पेढे घ्या. पेढा कशाबद्दल? नवीन ट्रॅक्टर घेतलाय ना. पण एवढा ट्रॅक्टर कसा पाहिजे? अहो माळावरची जमीन कसायची आहे. बोंबला तिच्या आयला. अरे बंजर ओसाड ओसाड जमीन ती. अरे तिथं पीक घ्यायचं वय. तिथं कसलं पीक घेणार बाबुळक निवडून. अहो तिथं गवताचं खूट उगवत नाही आणि तिथं पीक घेणार वय. काका दिवस बदललेत आता. जग कुठे गेलंय? लोक वाळवंटात शेती करू लागलेत. काय बोलता सर? मग अहो योग्य पद्धत कळली तर सगळं करता येतं बघा. तुला जमतंय रे सगळं. तू शहरात शिकलायस. आम्हाला कुठून जमणार? खेडवळ आम्ही असंच राहणार. हे मात्र खरं आहे. हा प्रकाश, चार गोष्टी ह्यांना पण शिकव म्हणजे काय ह्यांचं पण कल्याण होईल. हो का नाही? नक्की शिकवतो गुरुजी. नुसतं बोलायला काय जाते काय पक्या? तसं नाही काका, देवा शपथ शिकवतो. नुसतं शिकवत नाही तर तुमच्या सुधीरला तयारच करतो. मग तर झालं गुरुजी, निघतो मी आता. घरी वाट बघत असते. बरं बरं येतो. यो घरी आयुष्यात काहीतरी करणार बघा, नाही तर आमची अवलाद चमा आईला त्या कंपनीला जमीन इका म्हणून आमच्या मागे टुमणं लावलंय. अहो एवढं शहरात शिकून आलंय ते, पण सगळीकडे सवतार आपते बघा ते. तर अहो 2 वर्षात काया पालट करून दाखवलं या माणसानं. अहो देवाचीच कृपा त्याच्यावर. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. देव सर्वांच्याच मागे असतो पण त्यासाठी आधी कष्ट करा. ए प्रसाद काकी, काका आला. शाबाश आला. अहो क्या पासून वाट पाहते मी. रज्जी तू पूजा करून घे. बहिणी ट्रॅक्टर का रे एवढं उशीर का झालं? देवळात जाऊन आलो. बरं केलंस, देवाच्या कृपेने सगळं कसं तुझ्या मनासारखं झालं. अगं अजून कुठे झालंय, ही तर सुरुवात आहे सुरुवात. आशीर्वाद दे. सुखी रा. देव खरं आणि सगळं तुझ्या मनासारखं. खर तर आजचं दिवस पाहायला हे हवे होते. हो आज दादा हवा होता.
तुम्ही दोघांनी सगळे कष्ट सोसून मला शिकवलं, म्हणून हा दिवस पाहायला मिळाला. निदान निदान आज तरी दादा हवा होता. घ्या, उजाडला याला. कोणाला? ते काय ते बघा, आलं तुमचं आवडतं जनावर. राम राम मालक. बाबू सकाळी सकाळी कुठे निघाल? सकाळचं निघाला, घरी गेलेत कुठे? हे रातभर पारा पडून होता दारू डोसून. ते उगी आपलं पारावर पडलो होतो वाराखात, हातबत्ती डोसून रातभर पळत होत. त्या वाण्याची आयमाय काढत होत. त्याने मुसकडात दिल्यावर हा आडवा झाला आणि आता उठून इथं आला. बाबू मला एक सांग, कधी सोडणार हे? मॅ सोडली मालक. बायकोला सोडल्याचं नाही विचारलं, दारू कधी सोडणार ते बोल. मॅ दारू सोडली की आई शपथ, मॅ दारू सोडली. अरे त्याच्या अख्ख्या गावभर झिंगत फिरतय आणि म्हणत दारू सोडली. आणि कालचं काय? ते काय पेत होता? गंगाजल का गोमूत्र? बाबू सोडत आहे. मॅ दारू सोडली की म्हणजे काल रात्री घेतली ती शेवटची होती. पर मालक आम्हाला तुमच्याकडनं बक्षिसी पाहिजे होती. तुझ्या आता बक्षिसी? हा नाही, गाव जेवण घालू, तुला सत्कार करू. म्हणजे दारू सोडल्याबद्दल बक्षिसी नको होती? मग पर यो नवा ट्रॅक्टर तुम्ही घेतला नव का, त्या परीस बक्षिसी पाहिजे होती. समद्या गावात नव्या ट्रॅक्टरची चर्चा आहे मालक. देतो देतो, पण याची घेऊ नको भाई. पोटाला खा काय भाई? भाई झाली बोनी, चला सुटतो मालक. काय मालक, तुम्ही उगा आपलं ध्यानाला डोक्यावर चढून ठेवले. तसं नाही रे हन्या. अरे एकेकाळचा चांगला शेतकरी होता तो, जमीन गेली आणि आयुष्यातनं उठला. आमच्या काकांनी बाबू सारख्या लोकांचे किती मातेरे केले देवच जाणे. बाबा आता काय करायचं? आता माद्याला मार मार मारलाय पण तो ऐकायलाच तयार होय नाही. आधी गुतायचं नाही आणि एकदा गुतलं का मागणं कुतायचं नाही. पण तो काय जुमानालाच तयार नाही? सरळ बोटानं काम होत नसल तर बोट वाकड करायचं. खातेदार, समद्या जमिनी मिळवून देण्याकरता आम्हाला 25 कोटी मिळणार आहेत. त्याच्याकरता 25 मुर्द पाडायला लागलं तर 72 घेऊन या त्याला. चले चल चल लवकर. किती मारलं रे तुम्ही लोकांनी, किती मारलं? अरे निर्दय रे लोक तुम्ही, निर्दय लोक. आणि तू बी तेजा आयला, तुला अक्कल बिक्कल नाही, कशाला एवढा मार खाऊन घ्यायचा? काय लागल तेवढं पैसे घे, सही करून बावठ दाखवून हो की मोकळा. दया करा मालक, दया करा. बायका पुरे रस्त्यावर येतील, भिकारा लागू मालक आम्ही. दया कर. दया करू म्हणतो, चल दया कर. आता 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 तुला त्याच्या मारी मी मीठ सोसना. हा कसं व्हायचं तुझं? आता समजा आम्ही ठरवलं आणि तुझं एवढं एवढं असं कापून घेतलं, नाही एवढं असं कापून घेतलं, ह्यो अंगठा असा उठवायचा, घेऊ का? नका मालक, नका. तुम्ही म्हणता तसं करतो मी मालक, करतो करतो मालक मी. ए माद्या, चल लाव अंगठा इथं, चल लाव. बरोबर नाही मालक. काय अंड खाणं बरोबर नाही? बरोबर नाही. अरे चांगला आहे, डॉक्टर म्हटले खात जा म्हणून. उचला किरे बघताय काय? सुरे चल लवकर. खातेदार याला टेर दारू पाजा, अजाबात शुद्धीत राहता का म्हणे, तळ्यात बुडवून टाका, नाही तर उद्या ह्याची कटकट व्हायची. आता बरं का अंडी खात बसताय? जावा की आले रावराजे. काय रे पक्या, तू काय बॅरिस्टर झाला की मुख्यमंत्री? अरे अरे तसं नाही रे,
तसं नाही हा, तो आपल्या आवडण्याची वाट पाहत होता ना. अरे काम वाढली आहेत बघ, नवीन ट्रॅक्टर घेतलाय. तेच म्हणताय की आम्ही एवढा भारीचा ट्रॅक्टर घेतला, आम्हाला काय मीटिंग आहे का नाही? अच्छा पक्या, या रविवारी स्पेशल भेट पाहिजे बरं का, पुरणपोळीचा. रविवारचं भेट आणि तो बी पुरणपोळीचा? अरे ते खायला घालतो गेले का तुला बैल पोळ्याला? अरे बैला डोसकं काय वाण्याकडे ठेवून आला काय? रविवारचं कोंबडी मटण चापायचं की पुरणपोळी खायची? मग पक्या या रविवारी चांगलं मटणाचं जेवण पाहिजे स्पेशल, ते बी वहिनीच्या हातच. स्पेशल जेवण पाहिजे ना, मग देतो. सुहाना स्पेशल. सुहाना स्पेशल? हो सुहाना स्पेशल खास मटणासाठी. ठरलं तर मटणाचा बेत पक्का. अगदी पक्का. बरं मला एक सांगा, हे गाव कशासाठी जमलं? तुला माहित नाही वय? अरे ते कंपनीवाले येणार आहे आत्ता जमिनीची बोलणी करायला. जमिनीची बोलणी? मी बी बाला सांगितलं टाकी घेऊन, पण माता ऐकतो वय लय जीत. हे सुधीर काकांचं बरोबर आहे, एवढी चांगली जमीन कसायची सोडून ती विकाल निघाला वय. आपल्याने होणार नाही. अरे जवानीत गावची हिरवळ बघायची की शेतात राबायचं? पक्के बरोबर आहे की त्याच. मग मग अरे परवाच मागच्या आळीतल्या हिरवळीनं चांगलं टोबाड रंगवलंय की त्याच. ते मी मनावर घेत नसतो. अरे कंपनीवाले आले बघा, चला चला. मंडळी आम्हाला तुमच्या अडचणींची पूर्ण कल्पना आहे, आम्ही तुम्हाला याच्यातून सोडू, तुमच्या जमिनीला आम्ही उत्तम भाव देऊ. पण साहेब हा उत्तम भाव नाही आहे. अहो तुम्ही त्यांची 100 रुपयाची जमीन 25 रुपयाला मागताय, आणि दुसरं असं शेतकऱ्यांनी जमिनी विकून करायचं काय? अहो जमीन विकणाऱ्या प्रत्येकाला आम्ही एक नोकरी सुद्धा देणार आहोत. बरं मी काय म्हणतो, एखाद्या घरात 2 किंवा 3 मुलं असली तर संध्यास ती नोकरी देणार का? नाही नाही अहो असं कसं करता येईल, शहरातल्या काही अनुभवी लोकांना आणावंच लागेल ना, काही शहरातले घेऊ काही इथले घेऊ, असं सुवर्ण मध्ये काढू आपण. म्हणजे नोकरी शेवटी एकालाच देणार तर हा यांचा सुवर्ण मध्य. म्हणजे घरातले एकापर्यंत नोकरी करायची आणि बाकीच्या गावभर बोंबलत फिरायचं म्हणा की? अहो कशाला, आम्ही दिलेल्या पैशातून पुन्हा जमिनी घ्या. अहो इथून पुढे आत गेला थोडस 70-80 मैल तर खामगावला इथल्या पेक्षा निम्म्या किमतीत जमिनी मिळतात. खामगावला? आवती तर जायला धड रस्ता नाही, पाणी नाही, आणि तिथं जायचं कसं? तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू, अहो येत्या वर्षामध्ये तिथं वीज रस्ते पाणी सगळं काही होणार आहे. अहो मी स्वतः प्रयत्न करणार आहे त्यासाठी, या मंत्रिमंडळामध्ये आमच्या खूप ओळखी आहेत. म्हणजे हे झाक झालं बघा, म्हणजे तिथे रस्ते पाणी ही समज येते म्हणा की? अगदी खात्री बाळगा. मग साहेबांनो असं करा की, बोला ना तुम्ही, इथं कारखाना टाकायच्या ऐवजी तिथंच टाका की, म्हणजे यांच्या वरपर्यंत वळखी आहेत, कामं पण लवकर होतील. कारखाना कुठे आणि कसा टाकायचा ते तुम्ही नका आम्हाला शिकू, ते आम्हाला चांगलं कळतं. मग जमीन कुठे आणि कशी कसायची हे तुम्ही नका आम्हाला शिकू, ते बी आम्हाला चांगलं कळतंय की? बस मी मुद्द्याचं बोलतो, ज्याला जमीन विकायची असेल त्यांनी हो म्हणा. शिरलेकर सुसावा होता. सर्वे नंबर 35, तुकाराम गणपतराव जाधव. हजार. अरे काय शाळेत हजेरी देतोस की काय? जमिनी कायची की नाही ते सांग. मंडळींना विचारले वगैरे कसं सांगू हो, केस उठतील की माझ. पुढचं बोला. सर्वे नंबर 36, शांताराम गणपतराव जाधव. मी कायला तयार आहे. अरे का रे बाबा? तात्या घरी लग्नाच्या 2 पोरी आहे, काका साहेबांचं कर्ज आहे, एक रकमी जर पैसे आलं त्या जाचून तरी सुटन मी. सर्वे नंबर 37, बाळासाहेब विश्वेश्वर गावंड. विचार करून सांगतो. सर्वे नंबर 38, पांडुरंग गंगाराम निमण. ठाम निर्णय, जमीन विकणार नाही म्हणजे नाही. हो तात्या कशा पाय लावून धरताय, वाक ऐकून मोकळं. अरे पोरांनो तुमच्या भल्यासाठी सांगतोय. अरे ही जमीन म्हणजे सोनं आहे, सोनं म्हणून सांगतो, ऐकू नका म्हणून. ऐकू नका ऐकू नका. आणि राबणार कोण तिथे? तुम्ही जेव्हा राबायचं तेव्हा राबलो आम्ही, आता थकलो आम्ही, जर समजून घ्या आम्हाला. तात्या माझ्याने अजिबात होणार नाही, नाहीतर माझ्या साध्या मी ऐकतो. सुधीर That's the point, sir. Divide and rule. We can handle this bunch of idiots. Idiots are those who underestimate people. They are illiterates but certainly not idiots. Don't try to divide and rule or you'll be thrown out like the Britishers. अगं काय म्हणतील ती बाई? एवढंच सांगतो तात्या, त्या जे काही बोलल्या ते आपल्या गावाच्या भल्यासाठी नाही. तुम्ही मध्ये नका बोलू हो. शेरलेकर
पुढे वाचा. सर्वे नंबर 39 प्रकाश रामचंद्र पाटील. या जमिनीचा तर विचारच सोडा. अहो हे तुम्ही कोण ठरवणार? ज्याची जमीन आहे त्याला ठरवू द्या ना. प्रकाश रामचंद्र पाटील आणि मी कुठल्याही परिस्थितीत जमीन विकणार नाही. आय एम सॉरी. आपण असं करूया, आपण पुन्हा एकदा बसूयात आणि सगळं व्यवस्थित ठरवू. आपण नाही, आम्ही गावकरी ठरवू. आणि विकायच्याच असतील तर ते तुम्ही सांगता त्या भावात की बाजार भावात. निघा आता. असल्या लोकांनी बऱ्याच शेतकऱ्यांची वाट लावली आहे. नाही विकायच्या जमिनी. काका तुम्ही समजून सांगा यांना. सर या लोकांना हँडल करणं काय सोपं नाही आहे. अहो 2500 कोटीचा प्रोजेक्ट आहे, अडचणी तर येणारच. बरोबर. पण ते आपल्या भावात विकायला तयार झाले नाहीत तर? या लोकांना बाजार भाव देत बसलो ना तर 70-80 कोटी रुपये अजून मोजावे लागतील. आपल्याला या जमिनीवर ताबा मिळवायचा आहे कोणत्याही परिस्थितीत. सगळे मार्ग वापरून, साम नाम दंड भेद सगळे हातखंडे वापरून, आणि हे फक्त एकच माणूस करू शकतो, काका साहेब. पुन्हा त्यांच्याकडे? अहो एक नंबरचा लुच्चा माणूस आहे तो. आणि तरीही तुम्ही. तुमच्याकडे आहे दुसरं कोणी? नाही. नाही ना? मग चला तर, चला काका साहेबांच्याकडे. या चहा घ्या काका साहेब, येतीलच आता. हे कोण? हा वय थोरला मुलगा आहे माझा. असं होय? काय म्हणताय ते? त्याचं काय ऐकता? ते असंच बोलत असत. आणि असे चाळे का करतायत? परिणाम झालाय त्या डोक्यावर. परिणाम? डोक्यावर परिणाम झालाय. कुळ आहे ते. कुळ म्हणजे वेट बीट लागलाय की काय यांना? तसं पूर्ण येड झालेलं नाही, पण काय काय टायमाला भारी बोलतो बघा. हो का? पण कधी काय करेल त्याचा नियम नाही. ऐका पुढची पुढची. नमस्कार नमस्कार मंडळी. बाबा काय गाडेकर, किती मास लागलं गळाला? नाही, एक मीटिंग घेतली गावकऱ्यांच्या बरोबर, पण कुठेतरी माशी शिंकली. तुम्हाला सांगतो, एक तर आधी कशात गुतायचं नाही, आणि एकदा का गुतलं कि मागणं कुतायचं नाही. ह्या कोण तुमची मंडळी वाटत? ही म्हणजे ह्या माझ्या पीए. ही म्हणजे ह्या तुमच्या पीए आहेत? नाही तसं नव, खेटून बसल्यात म्हणून विचारलं. हा तेजा मार्य. काय असत एखाद्याच नशीब, नशिबात असत त्याच्या असं आखीव रेखीव. आणि असत एखाद्याच नशीब त्याच्यात असती बरणी. आई बरणी. गाप गाप, तुझ्यामुळे जोडं खावं लागत्यात. जाऊ द्या, त्याच्या आईला आमच्या कामच तसं लय दांडग आहे. तर कामाचं काय केलं बोला? आम्ही तुम्ही सांगितलेली किंमत द्यायला तयार आहोत. काय सांगायचं तुम्हाला? अहो कवापासून माझ्या हाताला लय खास सुटली आहे बघा. अहो आम्ही त्या तयारीनं चालू आहे आता. शिरलेकर बॅग घ्या. हो फाईल दाखवा. काकासाहेब हा संपूर्ण भाग आम्हाला हवा आहे. खातेदार बघितलं काय? बघतोय की नाही? नाही नाही, तुमची काय चूक नाही. तिकडं बघा, इकडं बी बघा की जरा. आणखी एक महत्वाची गोष्ट काकासाहेब सांगायची होती तुम्हाला. बोला. गावातला एक जण खूप बोलत होता, म्हणत होता कुठल्याही परिस्थितीत जमीन विकायची नाही मला. आणि अडचण ही आहे की सर्वे नंबर 39 हा प्लॉट सर्वात महत्वाचा आहे. आणि ती जागा मिळाल्याशिवाय मागची कुठलीही जागा घेण्यात काहीच अर्थ नाही. कुणाची आहे? काय नाव म्हणालो? प्रकाश रामचंद्र पाटील. हे बघा, तुम्ही फक्त पैसा सोडा, आम्ही तुमची सोडवतो. काळजी हो. हे टोकन 1 कोटी. वा 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 वा. खातेदार मोजून घ्या, म्हणजे विश्वास नाही असं नाही, असावं आपलं व्यवहार असावं. आणि त्या पक्क्याला निरोप पाठवा, आम्ही भेटाय बोलवलंय म्हणून. प्रकाश, अरे एक आनंदाची बातमी आहे.
घरच्या आंब्याला मोहर आलाय. काय वहिनी या मोसमात आंब्याला मोर काय पण एवढंही कळत नाही तुला. अरे आपल्या रज्जूला दिवस गेले. काय सांगतेस का? जा जा वाट बघते तुझी. जा महाराज जा जा जा. रंजना इथे आहे. एकदाचा मुहूर्त साधला पण किती वर्ष लावली त्या. अहो परवा तर लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. हो नकळत नियोजन झालं म्हणजे लोकांना सांगायला बरं. 3 वर्ष थांबलो होतो म्हणून काय. अरे अरे रडायला काय झालं. आठवतंय ना डॉक्टर काय म्हणले होते ते. हे पहा आपण सगळ्या तपासण्या केल्या आहेत. मी रिपोर्ट्स पाहिले आहेत. केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. यांना सर्वायकल थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. सर्वायकल फायब्रॉइड म्हणजे म्हणजे पिशवीला गाठ असते. डॉक्टर मी आई तर होईन ना. निश्चित. हे बघा आपण काही औषधं घेऊन बघू. त्यानं फरक तर पडेलच. पण नाही फरक पडला तर एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. हो घाबरू नका. ऑपरेशन म्हणजे एक मायनर सर्जरी आहे. त्यानंतर काही प्रॉब्लेम राहणार नाही. निश्चित फरक पडेल. आता ऑपरेशनची गरज नाही. देव पावला तुझ्या नवसाला. गाराण ऐकलं तुझं देवानं. नवसाचं लक्षात आहे ना. अच्छा ते पाळणा हलायच्या आत मंदिर बांधायचा नवस होता ना तुझा. त्यात काय बांधू की आलो वहिनी. हे बघा तुम्ही माझ्या नवसाच्या बाबतीत टाळाटाळ करू नका. तू आधी माझं ऐका ना. मी काय म्हणते ते. मी करतो म्हटलं ना. प्रकाश रज्जू अरे चहा घ्यायला या दोघ. आलो आलो तू काळजी करू नको. मी नवस फेडतो म्हटलं ना फेडतो. काय रे कसल्या नवसाचं बोलताय. अगं वहिनी पाळणा हलायच्या आत देऊळ बांधायचा असा नवस बोलली होती. खरंच रज्जू. हो वहिनी मी बोलले होते. रज्जू अगं स्त्री जन्मासाठी आई होणं किती महत्वाचं असतं हे मी चांगलंच समजू शकते. वहिनी भावनेंच्या भरात बोलले खरी पण 9 महिन्यात देऊळ बांधून होईल का. अगं तिथे मुंबईत 1 वर्षात 10-10 मजली इमारती बांधून होऊ शकतात. मग 1 वर्षात देऊळ का बांधून होऊ शकणार नाही. हा चल ही जबाबदारी आता माझ्यावर. कमाल आहे तुमची वहिनी. ही अशी कामं कशी काय जमणार तुम्हाला. रज्जू माझे बाबा आधी हवाई दलात होते पण तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी बांधकामाच्या व्यवसायाला सुरुवात केली. मी एकुलती एक असल्याने या कामी मी त्यांना मदत करायची. पुढे ऑपरेशनमुळे त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यावेळी 3 महिने त्यांची कंपनी मीच सांभाळली. येईल त्या परिस्थितीला तोंड देणं त्यातून मार्ग काढणं ही त्यांचीच शिकवण. खरंच ही शिकवण महत्वाची. म्हणूनच भाऊजी गेल्यावर तुम्ही सर्वांना सांभाळून घेतलं. जाऊ दे पण आता ठरलं तर बांधकामाची जबाबदारी माझी. कोण आहे. राम राम मालक. घंटे काय रे. काका साहेबाचा निरोप आहे. तुमसनी वाड्या बोलवले. सकाळी येतो म्हणून सांग. जी पका 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 भाऊ 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 भाऊ. वहिनी काय प्रकाशराव कसं काय चाललंय. ठीक काल निरोप पाठवला होतात. आमचा एक मैत्र आहे. बर त्याला या गावामध्ये कारखाना टाकायचा. काका तुमच्या त्या मित्राला मी आणि काही गावकऱ्यांनी
आधीच नकार दिला. प्रकाश राव तुम्हासनी ठाव आहे म्हणजे आमचं कसं आहे, एकदा गुतायचं नाही आणि एकदा गुतलं की मागणं कुतायचं नाही. काय आहे ही जमीन त्यासनी मिळवून द्यायचं काम आम्ही घेतलेलं आहे आणि आम्हासनी वाटत नाही ह्या गावात आमच्या विनंतीला कोणी मान देणार. आता दुसऱ्याचं मी काय बोलू, स्वतःपुरतंच सांगतो. तिथे माझ्या काही योजना आहे आणि त्याला खूप वाव आहे, त्यामुळे तिथे मी शेतीच करणार. याच्यामुळं समद काम अडतंय बघा. मी काय म्हणतो, करा की दुसरीकडे जमीन घ्या, दुसरीकडे जागा घ्या, काय उद्योग करायचे ते करा. ते तुम्ही त्यांना का नाही सांगत काका? माझ्या जमिनीला लागून तुमची पण जमीन आहे, ती विका तुमच्या त्या जवळच्या मित्राला, ते सांगतात त्या भावात. प्रकाशराव तुम्हासने असं वाटत नाही का आपण लय बोलतोय म्हणून? म्हणजे कसं आहे बघा की तुम्ही आमचं पुतणं, तुमच्या जागी दुसरं कोणी असताना तर त्याची जीभ छाटून त्याच्या हातात दिली असती आम्ही, पण तुम्ही आमचं पुतणं. मी काय म्हणतोय आमचं ऐका, काय पैसे मिळतात ते घ्या आणि बसा की गोमान. सख्खे चुलते आहात म्हणून इथवर आलो आणि मान दिला. मला वेळ नाही तुमच्याशी वाद घालत बसायला, बरीच कामं पडली आहेत. चलतो मी. ए बाबा, ए बाबा पक्या गेलं, पक्या जमीन नाही 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 जमीन नाही. ए बाबा ए बाई बाई वाला माणूस, बाई 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 येणार परत येणार येणार, पैसे पैसे परत येणार. ए बाबा तुझी ए बाबा ए पक्या गेला ना बोंबल तन तन तनत. आता व काय करायचं, पत्ता असं वाटायचं गावात ना खूप असतात ज्याच्या त्याच्यात बत्ताचा गाव गाव गाव. कळलं कळलं बघा, ह्याला कळलं ते तुम्हासनी कळलं नाही का? ए बाबा ए बाबा ए बाबा बाच्या नावानं नको गाप 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 गाप. बाबूराव आज व्यवस्थित दिसताय, दारू सोडली वाटतं. याने नाही सोडली, त्या गुत्त्यावाल्यानं सोडलं ना ह्याची. काय रे बाबूराव काय झालं, काय होणार? काल सत्कार झाला ना बाबूरावांचा लातबुक्यांनी. काय रे बाबूराव, काय हे अहो फुकटचं प्यायचं आणि साठकायचं, काल तावडीत सापडला आणि काय. बाबूराव काय सांगू पका भाऊ, शेती गेली, बायका पोरं गेली आणि घर बी गेलं. आता माझ्या जिंदगीत अर्थ चुरला नाही बघा. आता जीव देतो, संपवून टाकतो सगळं एकदाच. असं येड्यासारखं काय बोलतोस, माझी जगण्याची उर्मीच गेली बघा. हे बाबूराव, अरे आयुष्य म्हटलं तर चढ उतार असायचेच, असं कच खाऊन कसं चालेल. हा मी बघतो काय करता येतं ते, नव्यानं सुरुवात कर, देवा कृपेने सगळं चांगलं होईल, असा विचार करू नकोस. आता माझं काय सुधी होणार नाही बघा. मालक पैसे दे त्याला, कालपासनं उपाशी आहे त्यो. या बाबूराव आणि काहीतरी खा. या बाबूसाठी काहीतरी करा मालक. हो आता काहीतरी करायलाच पाहिजे. हा का कसं मला वाटत. राम राम मालक. हे बघा प्रकाशच्या वहिनी, आम्ही त्यासनी आमच्या परीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोसक्यात काय शिरत नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, जे काय होणार ते आम्ही म्हणतो तसंच होणार. पण आम्हाला तिथे देऊळ बांधायचं. अहो गेली कित्येक वर्ष प्रकाश त्यासाठी झटतोय, आत्ता कुठे सगळं उभं राहतो आणि तुम्ही म्हणता ती जमीन विका म्हणून. हे बघा बाकीचं थेर ऐकायला आम्ही काय इथं आलेलो नाही आहे, तुम्हाला एवढंच सांगायला आलोय तुमची जमीन इका म्हणजे इका. मी पण तुम्हाला किती वेळा सांगितलं जमीन विकणार नाही म्हणून, साधं कळत नाही तुम्हाला? मागच्या वेळेला सुद्धा तुमच्यामुळे दादानी चांगली जमीन कवडी मोलाच्या भावाने विकली,
त्याच्याने समाधान झालं नाही वाटतं तुमचं? प्रकाशराव लय बोलू नका, एकदा आम्ही ठरवलो ना तसंच होणार, जमीन इकायची म्हणजे इकायची, एक इंच सुद्धा विकणार नाही. काय करायचं ते करून घ्या. एक लक्षात ठेवा, आधी गुतायचं नाही आणि एकदा का गुतलं का मागणं कुतायचं नाही. ओ यासनी काहीतरी अक्कल बिक्कल शिकवा. या घरात तेच होईल जे हा ठरवेल, आणि ज्याचं डोकं ठिकाणावर नसताना त्यांना शिकवावं लागतं. अक्कल गहाण नाही टाकली आहे त्यानं. नाही नाही, तुम्ही बी हुशार, तो बी हुशार, आम्हाला काय करायचंय? नाही, आम्ही मदत करायला आलो होतो. आम्ही काय म्हणलं, आमच्यामुळे तुम्हाला चार पैसे घावत असतील तर घावू देत की? तर नाही, या पट्ट्याला आपल्या वहिनीला बाजारातच उभी करायची. उडा. वहिनी बद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही. चालते वा. ठीक आहे, आउट. आपण कुठं राहायला आलोय? आम्हाला जायलाच आलोय, जाणारच आहे. म्हणजे कसं असतंय बघा जगात, एखाद्याला मदत करणं चुकीच आहे. म्हणजे एखाद्याला जर का थंडी वाजत असली, आपण उब द्यायला गेलो, त्याला नको असती. तो काय म्हणतो, मला थंडी तर वाजती, माझं घर पेटवतो आणि शेकतो. शेका की? आम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करतो. तुमच्या घराची पार राख रांगोळी करून टाक. बाहेर वा, निघा. चालते वा. चल बाबा जाऊया. जातो आता. परत आलो घरचा मालक म्हणून येईन. काय येतो बरं का वहिनी साहेब? निघा निघा. चल रे बाबा चल. काय रे बक्या? ये विश्वास. काय झालं काकांना, एवढ्या तावातावाने निघून गेले? अरे त्या माणसाचं काय करावं तेच कळत नाही. आधी माझ्या मागे लागला होता जमीन विका म्हणून, आणि आज आज तर तो वहिनींवर दबाव टाकायला आला होता. हे बघ, ती जमीन कोणाची? जमीन आमची आहे. मग तो काका कोण लागून गेला ते विकायची का नाही ते सांगायला? अहो पण आज खूप मेडवाकडे बोलून गेलेत ते. कसं सांगायचं तुम्हाला? कशाला काळजी करताय वहिनी? अहो मी आहे ना. तू समजवशील त्यांना? अरे उद्या जातो काकाकडे. मग तर झालं वहिनी, खूप भूक लागली, आता जेवायला वाडा. चार रज्जू. अरे अंग दाबतोयस का गंमत करतोयस? आता व काय करायचं? काय नाही, ढोल ताशे आणायचं आणि समध्याने मिळून त्याच्यावर नाचायचं. तुम्ही समध्या गोष्टीत तोंड घातलंच पाहिजे का? म्हणून असं झालंय. आला तेव्हा कशा होत्या आणि आता कशा झाल्यात बघा. मला काय करायचंय, काय करायचं ते करा. अहो बाबा रे, असं बोललो नसतो तर हिथंच उभी राहिली असती. काय बी करून त्या पक्याचा काटा काढायला पाहिजे. मालक अहो हे प्रकरण जड जाईल आपल्याला. आता शांत बसून चालणार नाही. कागद पत्रावर त्याच्या सह्या घ्यायच्या आणि संपून टाकायचा त्याला. पण असा नाही, त्याला गावाबाहेर काढायचा आणि मग संपवायचा. बाबा त्याची महिन्यात एकदा तरी तालुक्याला चक्कर असतीच बघा. म्हणूनच म्हणलं, पिळातन नाग बाहेर पडला का नाही कि ह्या नागाला ठेचायचा. एक काम करा, आजपासून याच्यावर पायलट ठेवा. बाबा बाबा नको नको नको. गुरुजी. हा प्रकाश, ये ये. काय कसं काय चाललंय? कृपा आहे गुरुजी. रंजना एक नवस बोलली होती, तो फेडायचा आहे. गणपतीचं देऊळ बांधायचंय. आ हो ना, देऊळ बांधायचा नवस? खरंच, आणि त्या संदर्भात मला काहीच माहिती नाही. म्हणून तुमची मदत घ्यायला आलो. हो हो, करीन करीन, जरूर करीन. अरे माझं कर्तव्यच आहे ते. काही नकाशे आहेत माझ्याकडे, ते काढून ठेवतो. वा, सविस्तर बोलूच पुढे. बर. काय रे सूर्या, नजर चुकून पळतोस वय? तसं नाही दादा. सामानाचं पैसे तुझा बा देणार का? नाही नाही, मीच देणार दादा. कुठले जन्मी देणार? तिथं बी यायचं आम्ही. 8-10 दिवसात देतो दादा. या टायमाला शेवटाच. जर का 10 दिवसात पैसा नाही आलं तर घरातली भांडी कुंडी इकून काढेन मी. हा देव शपथ देतो दादा, लय अडचण आहे. अरे मग बायका पोरासनी बाजारात बसवला भीक मागायला. सामान घेतलं म्हणून उपकार नाही केलं माझ्यावर. वसंता देवळात आहेस तू? जरा बोलताना भान ठेवा माणसानं. अरे अडचणीत असेल तो देईल. आपण नीट बोललं पाहिजे.
ओ गुरुजी वाणी आहे मी, धरमदाय पांढरपोळ नाही उभारलं. अहो तुमचं ऐकलं ना तर धंदा बंद करून मला बी यावं लागेल इथं तुमच्या शेजारी बसून संन्यासासारखं. हा मारे शिकवतय. किती पैसे द्यायचे त्याने? तुला काय करायचं, तू देणार आहे का? म्हणूनच विचारतोय. 480 रुपये. हे 500 घे आणि थोरा मोठ्यांचा मान ठेवायला शिक. निघ आता. गुरुजी येतो. प्रकाश भाऊलाही उपकार. काय करतो? लय हाल चालले करत. काय करू, घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रा, अडचणीत बैल भी इकला, नांगराला बैल भी नाही, बियाण्याला पैसा. हे सुरेश, रडून काय होत नाही. मी तुझं शेत नांगरून देतो आणि बी बियाणं पण देतो. चल लाग कामाला. आणि काय अडचण आली तर मी आहेच. वहिनी, खूप महत्वाचे कागदपत्र आहेत, जरा जपून ठेव. बर. अहो वाढायला घेते. घे घे, मी आलोच. अरे प्रसाद, हे काय करतोय? हे काय मला नाही वाढलं. अरे वाढते ना काकी. राव राजे, हे घ्या आणि करा सुरू. डोक शांत नाही तुझं. बर, उद्या मला तालुक्याला जायचं. अरे दोन चार महत्वाची काम आहेत. माझं एक काम कर. काय? माझी पुस्तकांची यादी घेऊन ये, दरवेळी विसरते मी. बर. गोष्टीची? गोष्टीची नाही, अभ्यासाची. अभ्यासक्रम बदलून 2 महिने झाले, अजून पुस्तकांचा पत्ता नाही. हे शिक्षक शाळेत कसं शिकवतात देव जाणे. गोष्टीची. अहो आज की नाही, काम करताना माझं मंगळसूत्रच वाढलं. नीट करायला दिलंय सोनाराकडे. बर मग. अहो ऐका ना, थोडस वाढवायला सांगितलंय एका तोळ्याने. आता काय रंजनाबाई, बाळ येण्याआधी तुम्ही बाळस धरणार, चंद्रासारख्या कले कलन वाढत जाणार. मोठं मंगळसूत्र नको. हा, एवढ्या मोठ्या शरीराला थोडं मोठं मंगळसूत्र नको. तुमचं आपलं काहीतरी. बरं, मंगळसूत्र तुटलं तस बाळ आल्यानंतर आम्हाला तोडू नका. हा, थोडा आम्हाला पण वेळ द्या. चला, आता चावटपणा सुरू केला तुम्ही. उद्या जायचंय ना, झोपा. अजून आवरलं नाही साहेबांचं. आव राजे, आवरा लवकर, शाळेत कोण मामा जाणार आहे का? मामा नाही, काका जाणार आहे. काका वहिनी मस्ती बघा याची. थांब लेका, तुला आल्यावर बघतो. अनम्या, आज फवारणी करून घे आणि बाबरचे पैसे दे नक्की. वय वय. वहिनी, त्या पुस्तकांची यादी दे. अरे हो, विसरलेस. आणते. हा लेका, बघतो तुला. अहो हा बोल. हे घ्या. अहो कधी परत येणार? बरीच काम आहेत, उशीर होईल. हे घे. आणि रात्रीच्या जेवणाचं काय? नाही, माझी वाट बघू नका, मला उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या. चला जातो मी. अरे कितींना सांगितलं तुला, जातो नाही येतो म्हणावं. बर, येतो मी. हे प्रसाद, येतो रे. बाय. येतो मी. बाय. राम राम पाटील, कोणीकडे? अरे विश्वास, बरं झालं भेटलास. चल मला स्टँडवर सोड. कुठे निघालास? तालुक्याला. तालुक्याला? अरे मग स्टँडवर काय, तालुक्याला सोडतो की. काम आहे तुझं? हो हो, हे काय फायली घेऊन चाललंय. अरे वाने बोलवले. बरं झालं, चल 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 चल. अरे ये 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 ये, बस एक 10 मिनिटं, एवढ्यात येतीलच ते. हो काय हरकत नाही. बरं, चहा घेणार का तू? नाही काय नाही. बरं पक्या, ते काकांच्या जागेचं काय ठरवलंयस? ठरवायचं काय? मी त्यांना नकार दिला. तुला सांगितलं होतं ना त्यांना भेट म्हणून. हो मी भेटलो त्यांना, पण तुला एक सल्ला देऊ का, तू त्यांना जागा विकून टाक. काय?
विश्वास, मला असं वाटतं काकाने तुला पण दमात घेतलेलं दिसतंय. अरे तसं नाही, तू त्यांना जागा नाही विकली तर त्यांचा सगळा प्रोजेक्ट बोंबळणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मी त्यांना जागा विकणार नाही. आणि हे बघ, मी तुला सांगितलं तू त्यांना समजाव म्हणून, तर तू त्यांचीच वकिली करायला निघाला. अरे तसं नाही पक्या, जरा ऐकून घे. नाही, या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाही. विश्वास, हजार वेळा सांगितलं समजत नाही रे तुला. कुत्र्याचं शेपूट शेवटी वाकडं ते वाकडत राहायचं. त्या दिवशी कशी चुरू 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 जीप चालली होती. आता लक्षात ठेवायचं, आम्ही सांगतो तेवढंच करायचं. काका, अरे बापरो, बघितलं का डोळं वटारल्यात? काय डोळं वटारल्यात? आपण तर घाबरलो रे बाबा, घाबरलो. काय खातेदार, एवढी मंडळी घेऊन काय तमाशा आलाय काय तुम्ही? नाही म्हणजे. नाही म्हणजे मग घ्या की आत ह्याला आणि तोडवा. कागदपत्र आणल्यात ना? घ्या की, चला आत घ्या. ये घे रे त्याला, चला चला. काका, हे बरोबर नाही करत आहे तुम्ही. बराबर आहे, बराबर आहे. ए अकर आहे काय मारिन अशी कानफाडा तुझ्या? त्याचा हात तुटला म्हणजे सही काय तुझा बाप करणार आहे काय? पाय तोडा, बरगड्या तोडा. नाही म्हणतोय का मी? पण हात म्हणजे काय? चला चला, बघताय काय? काय तोडवा, हात घ्या. शाबास, वा, काम झाक केलं बरं का? चहा घ्यायचा का आता? काय खोळाय कराव तुम्ही? ही काय चहाची वेळ आहे काय? त्याला धुई 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 स्तोर काहीतरी खंबा बिंबा काढा लावत बसूया. आयला एरी शर्ट काढायला लागलं. आणार त्याला बाहेर. हळू 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 रे. ए हळू, पुतण्या आहे तो आमचा. हळू काय प्रकाशराव, काय करायचं काय ठरवलंय? सया करणार का आमचा पाहुणचार आणखी वाढवायचा? बाबा शेवपाक्या का ऐकणार आपला नाही. अरे हो काय, याचा बाप बी ऐकल, याचा भाऊ असाच होता. पर आमचं नशीब किती चांगलं आहे बघा, त्याला स्वर्गात पाठवायचं पुण्य बी आम्हालाच लाभलं. दादाचा खून झाला होता. खुळाईस काय, झाला नव्हता. आम्ही केला, तुझ्या भावाला मी मारला. आता लक्षात ठेवा, सया गुमान केले नाहीत ना तर तुझ्या बायकोला तुझ्या वहिनीला आम्ही कोठ्यावर बसवू. आणि तुझा पुतण्या आहे की नाही पुतण्या, त्याचं दोन्ही हातपाय कापून त्याला भीक मागायला लावू. ऐक सोन्या, ऐक, कर कर सही कर. बघ ह्यात काय आहे, 1,70,00,000 आहेत. गप गुमान घे, काय करायचं ते करता येईल. सही कर, सही कर. पेन दे, पेन दे त्याला, सही करायला पेन दे. 1,70,00,000 कर कर कर. शाबास शाबास. अर कर की लवकर, माझ्याकडे काय बघतोय? करा 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 करा. चला आता हे घ्या, 1,70,00,000 रुपये. चला चला, संध्याकाळ झाली, उरकून घ्या. हे बघताय काय उतला त्याला? काका तुम्ही माझा घात केला. Oh.
उचलायला मागच्या रेल्वेला नीट टाकून द्या. त्याचा तुटका हाताने बॅग पण घ्या रे. उद्या मलाच पंचनामा करायचाय. चला की लवकर पावलं मोजत चालतात काय. चला की चला लवकर टाका त्याला इथे रुळावर टाका. प्रसाद या लेसनचं डिक्टेशन नीट करा. होय आई. काका नाही आला अजून. अरे येईल एवढ्यात. वहिनी पूर्वी कधी असं फोन न करता राहिले नाहीत ते. मला वाटतं रात्री खूप उशीर झाला असेल म्हणून तो राहिला असेल. वहिनी वहिनी एक वाईट बातमी आहे. प्रकाशला अपघात झालाय. चला चला लवकर. वहिनी ओळख पटवायची पण तुम्ही आत येऊ नका. मी बाहेर थांबणार नाही. कुठे आहेत ते मला घेऊन चला. वहिनी तुमच्याने पाहणार नाही. तुम्ही तुम्ही इथेच थांबा. विश्वास आम्हाला आत घेऊन. वहिनी अपघातात शरीराचा फार चेंदा मेंदा झालाय. ओळख पटवणं खरंच फार मुश्किल आहे. हे बॅग सापडली. यातील कागदपत्रांवरनं कळलं की तो गावावरनं व्यवहार करून परत येत होता. येताना रेल्वे खाली आलो. मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. कुठे झालंय? कुठे झालंय? मरेगावला. पण हा तालुक्याच्या ऐवजी तिथे कुठे पोहोचला? विश्वास हा अपघात नाहीये. हा घात आहे. हो घाते. हा अग्नी द्यायची आहे. फोन फोन देणार कोण? तरी सांगत होतो मी अहो थंडी वाजत असल तर शेकुटी करा आणि शेका एकदम अस. बघितलं गुरुजी अहो घरात औषधाला सुद्धा पुरुष राहिला नाही. बायका आल्या तिथं बायका. कसा भी झाला पुतण्या होतो माझा. काका म्हणून कर्तव्य करायला नको. थांबा अग्नी प्रसाद दे. प्रकाश
देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा ही होती तपश्चर्या ही कावाया गेली हित दैवन भी देर केली आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा गेला या वेलीचा आधार गेला काय म्हणावं ह्या नशिबाला हित प्रेमाचा भी प्राण गेला आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा इत धन्याची भी जान गेली इत घराची भी शान गेली आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा आता जागा हो तू देवदेवा जग श्रद्धेला तू देवदेवा रज्जू काय झालं अग रज्जू रज्जू शांत हो बघू शांत हो शांत हो रज्जू आज आपल्या प्रकाशला जाऊन एक महिना झाला तू अजून किती दिवस अशी रडत बसणार आहेस हे दुःख आता पचवायलाच हवं आता मला सगळ्याची इच्छाच राहिली नाही असं का म्हणतेस तू रज्जू अगं त्या येणाऱ्या बाळाचा तरी विचार कर या सगळ्याला काही अर्थ आहे का वहिनी का नाही हा प्रकाशची अर्धवट राहिलेली कामं आपण पूर्ण करायची हो रज्जू प्रकाश तुझ्यासाठी जो नवस बोलला होता ना तो आपण फेडायचा त्याच जागी देऊळ बांधायचं ती जमीन आपण कसायची आपण नव्या जोमानं पुन्हा कामाला सुरुवात करायची प्रकाशची स्वप्न आपण साकारायची अगदी बरोबर बोललीस पोरी हेच सांगायला आलो होतो गुरुजी या काळात तुम्ही आम्हाला खूप आधार दिलात धीर धरा पोरींनो चांगले दिवसही येतील अंधाऱ्या रात्री नंतर पहाट येतेच काय आहे गुरुजी नकाशे आपल्या देवळाचे नकाशे आधी प्रकाशच्या हाती देणार होतो आता तुम्हाला देतोय गुरुजी आता निश्चय पक्का झाला आता तिथे देऊळ होणारच बाबा त्या नागिनीनं त्याच ठिकाणी देऊळ बांधायचं गाठ घातलाय आता हो काय करायचं गाव जेवण घालायचं काय त्याच्या आईला खुळ साधी गोष्ट आहे अरे तिनं जर देऊळ बांधायचा घाट घातला असल तर आपण देऊळ पाडायचा घाट घालायचा गणप्या माणसं घेऊन जा देऊळ पाडून टाक मालक अवदेवाचा प्रश्न आहे देऊळ पाडायचं म्हणजे अरे हरामखोर तू माझा चाकर आहेस का देवाचा चाकर आहेस सांगितलेलं गोमान ऐकायचं काका अति करू नका नंतर निस्तारताना नाके नऊ येत अहो खोळ का काय तुम्ही हातात तोंडाशी आलेला घास परत पाठवायचा हे प्रकरण नीटच हाताळलं पाहिजे नाहीतर सगळा बोजवारा उडेल हे बघा मी सांगतो तो मासनी बाबा ती बाई ऐकणार नाही हे सगळं बोंबळणार वा 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 गप गप हे बघा त्यांना तिथून हाकलायचंय सगळं काम कसं
कायदेशीरपणेच पार पडलं पाहिजे. मी बी तेच म्हणतो, सगळं कसं कायदेशीर झालं पाहिजे. एक तर कशात गुतायचं नाही आणि एकदा का गुतलं का मागणं कुतायचं नाही. चालू दे चालू दे. ऐकलं का काका साहेब, पक्याच्या घराचा आणि शेताचा ताबा घेत आहे. काय म्हणताय सा? तर काय, हेच पाहायचं राहिलं होतं बघा. गावातलं गुणीपोर पण पार माती गेली काकानं तिच्या आयुष्याची. लय वंगाळ वागलं बघा काका, कुठं फेडलं पाप. हळू बोला हळू बोला. काका साहेबांच्या माणसांनी ऐकलं ना तर आपल्याला जड जाईल. वाचा काय लिहिलं ते वाचून दाखवा. यावरून तरी हे स्पष्ट आहे की मला ऐकू येईना, लोकांनी ऐकलं पाहिजे जोरात मोठ्यानं. प्रकाश ना व्यवहार केला, घर आणि जमिनीचा ताबा हा द्यावाच लागेल. ऐकलं नीट ऐकलं, चला लवकर घर खाली करा, चला चला लवकर. पण वकील साहेब, हे कसं शक्य? प्रकाश हे जमीन आणि घर कसं काय विकू शकेल? आणि समजा त्याने व्यवहार केलाच असेल तर आलेले पैसे कुठे? आता मेलेल्या माणसाबद्दल आपण कसं काय वाईट बोलणार? ठेवली असेल एखादी बाई. तोंड सांभाळून बोला. झोंबलं का झोंबलं? काका तुम्ही फक्त कामाचंच बोला. कामाचं बोलतो, घर खाली करा म्हणलं होतं ना एक दिवस, मालक म्हणून परत येईन म्हणून. चला घर खाली करायचं बघा. चला प्रकाशने अंदाजे महिना दीड महिन्यापूर्वी काही महत्वाची कागदपत्र ठेवायला दिली होती. हो गुरुजी, पण ते तुम्हाला कसं घेऊन येते? ती रद्दी तुम्ही नंतर बघत बसा, आधी यासनी घर खाली करायला सांगा. काका साहेब धीर धरा, जरा धीर धरा. ठीक आहे, लवकर लवकर. यावरून हे स्पष्ट होत आहे, जरा मोठ्यानं मोठ्यानं सर्वांना ऐकू गेलं पाहिजे. शेत जमिनीची मालकी प्रकाश वहिनींच्या नावे आहेत, दोघांच्या सहीशिवाय हा व्यवहार होणं शक्य नाही. मग तुम्ही आता मला सांगा, हा व्यवहार वैध आहे का? हा तसं म्हणाल तर नाही, यांच्या संमतीशिवाय हा व्यवहार होणं शक्य नाही. मग आता तुम्हीच ठरवा ह्याचा ताबा कोणाकडे जाईल. एक मिनिट एक मिनिट, इकडे द्या इकडे द्या. काय तुम्ही काय म्हणताय ते बघू तरी. पण याच्यात फक्त शेताचं लिहिलंय, घराचं काय? घर तर पक्याच्या नावावर आहे, घराचा ताबा आम्हाला मिळायला पाहिजे. वहिनी पण ताबा. विश्वास तू काही बोलू नकोस, आम्ही हे घर खाली करू. पण लक्षात ठेवा, तुम्हाला त्या जमिनीचा एवढासा तुकडा सुद्धा मिळणार नाही. छाती ठोकपणे सांगतो, जसा या घराचा आम्ही ताबा मिळवला ना तसा शेताचा मिळवतो का नाही बघा. आता तर ती जमीन मी कसूनच दाखवणार. अरे कोणाची मॅव वाहिली आहे गावात ती जमीन कसायला? अहो जा, आज आज या सगळ्या गावासमोर मी शपथ घेते, नाही ती जमीन कसून दाखवली तर बघा काय करायचंय ते करा. तुमच्या धमकीला भीक घालणारे मी नाही. रजू 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 काय हणव्या हणव्या लवकर बाहेर आहे. अरे अरे आत घेऊन जाऊया. रजू हणव्या सांभाळून. काय झालं काकी? चला माझा मी निर्णय झाला, मी जमीन विकून टाकतो काका साहेबांना. काय म्हणता सा? तर एका चांगल्या घराण्याची कशी दैना दैना झाली बघतोय ना आपण. अहो पर मी म्हणतो तुम्ही तयार कसा झाला? इथं पोरांची साथ नाही, त्या काकासमोर कोण टिकावा धरणार? जे काही देईल ते घेऊन मोकळं व्हायचं, पुढं देव जाणे. देव जाणे? अरे इथं तर देव बी जाणना, त्यानं बी पाठ फिरवली बघा. अप्पा देवादारी देर आहे अंधेर नाही. अहो काय म्हणताय गुरुजी? अहो पक्क्यासारखा देव माणूस, समजा गावाला माहिती आहे त्याला दगा फटका झाला म्हणून, आणि तुम्ही म्हणता अंधेर नाही. वाट पहा, एक ना एक दिवस अधमांना शासन होईलच. माणूस जे पेरतो तेच उगवत. एक ना एक दिवस या अन्यायाला वाचा फुटणार. Thank you.
भांड पडलं. जादू 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 तमली तमली तम नहीं नहीं टोपी 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 काय झालं काय झालं या मारी मिळून आतापर्यंत सकाळी बोंबलायचा आता तो रात्रीचा बी बोंबलाय लागलाय. कुठं भूत दिसलं तुला टक्की असे ए गे आता का ग पडले ते काहीतरी सांगतोय तुला काहीतरी झालं म्हणून बघाय आलो पुन्हा येणार नाही. ए बाबा तू पुन्हा येणार नाही मग मी येतो तुझ्या बघू म्हणू जा तुम्ही झोपायला परत आलं म्हणजे तू थांब थांब तू येते थांब हे बघ तिकडं आहे ना दाखव मला अच्छा अच्छा चल ये दाखव तू इकडे इकडे कुठे कुठे थांब हलणार नाही मी बघतो अरे बघतो ना बघ बघ नीट बघ नीट बघ बघा नीट नीट काय झालं काय झालं घरात भूत. अरे बाबा तुझंच म्हणणं खरं. बरं 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 भूत भूत आम्ही जातो आता झोपायला. तू कुठे जातो परत भूत झालं तर परत आलं तर तू बोंबल की आम्ही येतो की परत तू इथे बस इथे बस 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 तिथं तिथं बघ 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 वर 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 बघ बनीट बघ आय आय बस ते बाबा करू मी ते बघतो उठा 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 गणपिया. ओ महाराज महाराज ओ आपली परवानगी असेल तर उठू का आता. उजाडलं होय होय जा आता मला झोपू द्या जा 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 बाबा जा चला चल ग कौश चल चल वहिनी साहेब हा ट्रॅक्टर चालवणं माझ्याकडून काही होणार नाही. अरम्या आहे ना बरोबर आणि काकासाहेबांनी जर
माझा हातपाय तोडले तर बायका पोरं सितू खायला घालणार आहे का? वनी साहेब माफी मागतो, माझ्याकडून काय होणार नाही. ह्यो पण गेला, आता कसं काय करायचं वहिनी साहेब? अहो गावातला एक बी माणूस यायला तयार नाही, नाहीतर मीच बैल घेऊन नांगरला असत. पण जमीन बी लय खडकाळ आहे, आता कसं काय करायचं? काही झालं तरी आता ती जमीन कसायचीच. पण कसं? अहो समजा गावाला काका साहेबांनी धमकवले, कुणी बी हिंमत करायला तयार नाही. एक जण आहे, अजूनही एक जण आहे त्या काकालाही हिंमत दाखवायला. कोण? मी काय म्हणतो गाववाले, त्या वहिनीने तरी एवढं ताणून का धरायचं? घरात नाही मर्द आणि कुणाच्या जीवावरी बाई एवढ्या उड्या मारती. आता ये बघा, ते बाई माणसाला हे शोभत का? या गावातले मर्द हातात बांगडे घालतात ना, तेव्हा बायकाने अशी कामं करायला लागतात बघा. अहो पर मी काय म्हणतोय, आता हे प्रकरण पेटणार, नाही पेटणार, आता हे वादळ थांबत नाही बघा. काय बुवा, आज सकाळी सकाळी ते अहो आमचं भविष्य सांगा, अहो लयच दळणी मागे लागली बघा. नाही सांगतो पण पैसे आणलेत ना. अहो पैसे कुठे पळून जाते का? काय पैसे नाही, तूच पळून जातोस ना. अहो देतो के पैसे बघा. हे 6 महिने काय खरं नाही. 6 महिने खरं नाही? अहो काय सांगता का? पुढे काय हो? पुढे बघू. पुढचे 6 महिने पण बोमच आहे. बोम? 6 महिने बोम? हो. अहो पण त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे बघा, त्याच्या पुढे राम 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 राम. तुम्ही म्हणाल आधीचे दिस बरे होते. आधीचे दिस बरे होते? अहो काय म्हणतोय काय? हे दिसतंय ते सांगतोय ना. अहो पण पुढे काय? पुढे बघा, पुढे कल्याण. कल्याण? कल्याण आहे नव. कल्याण म्हणजे तसं कल्याण नाही, आगीतून फोफट्यात. आगीतून फोफट्यात? अहो पण पुढे काय? पुढे बघा, पुढे काळजी सोडा. काळजी सोडू? समज नीट होतोय नव. नीट नाही, काळजी सोडा म्हणजे तुम्हाला पुढे या दारिद्र्याची सवय होणार. दारिद्र्याची सवय होणार? काय भविष्य सांगताय सगळे बोंब. इकडे बघा, आम्ही तुमचं भविष्य सांगतो. माझं काय सांगणार तू? बघू सांगतो, तुम्हाला बाप जन्मात आमच्याकडनं काय 5 पैसे मिळणार नाहीत. आईला जाताना प्रसाद देऊन गेला तू. डुकरं येतात ते आमच्या जागेत गवत खायला. मरू दे, आपलं सुरू करूया. बुवा आज काय मुहूर्तच नाही लागत, कशा पण आला कोणास ठाव. काय बाबा आमच्याकडे काय काम काढलं? काका साहेबांनी बांगल्यावर बोलवलंय मला. आमच्याकडे काय कवटीने हाडच मिळणार? जमीन जुमला नाही आमच्याकडे. हो आवते नाही मग. काल बांगल्यावर भूतटकेचा पारखार झालाय काका साहेबांच्या बांगल्यावर. पत्ता चुकला की काय? चला आता येतो की तुम्ही वा, पुढे येतो. मागे बघायचं नाही, मागे भूत असतात. सांगतो असं झालं होतं तेव्हा. अरे इकडे बघा. अरे वहिनी ट्रॅक्टर चालवते. चल पुढी काढ. अरे पुढी पडली बघ. पडली नाही, सोडली. अरे गावातली बाई माणूस एवढी उन्हातानात लापती आणि मर्दासारखे मर्द आपण गावभर बोंबलत फिरतो हे असलं गुटका खात. अरे तू आपल्या जिंदगीवर नवनात लेखा चुकतय आपलं. नाथ्या लेखा पक्याची आठवण झाली राव. हो मांत्रिक बुवा, चहा घ्या. एका चहा घ्यायची वेळ आहे. नाही प्रसंग काय ते सांगा ना. अव अख्खी रात बोंबलत होत बघा. होय र. अव आता काय सांगायचं तुम्हासनी? कधी बोलत्यात टक्के हवेत उडतात म्हणी, आणि कधी म्हणतात मोड जमिनीवर चालतात म्हणी. यांनी घेतली का? मी घेतली. काय रे काय बोलतात ते?
काय रे दोन्ही 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 नाचत होते एक तस 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 दोन्ही बसून सांग बसून सांग हाय का हो माझी बुवा अहो या देवट्याने आम्हाला रातभर जागवलंय आणि धक्क्याच्या समोर आणि मोडाच्या समोर रातभर नाचवलंय त्यांनी जर रोज असं केलं ना तर आमच्या झोपीचं खोबरं होईल ना त्याचं काय काय रे काय बोलतात ते बरोबर 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 अच्छा 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 बरोबर बरोबर परत दिसलं ना तर बोंबलून बोंबलून घर डोकार घेणार मला काहीतरी विचार केला पाहिजे मला बघितलं पाहिजे ही करणी आहे काय मूठ आहे वारा आहे काय भूत पिशाची आहे कोण आलाय रे तुम्ही व्हय काय ओ कवटीवालं काय रे काय विचारतोय तुझं काय काम इथं ते भूताचा बंदोबस्त करायला आलो होतो गोळा आहे तिच्या मारी मेन्यू आमच्या घरात भूत नाही हाडळ आहे तिला बाहेर काढत असलास तर मागल ते देतो ए बाबा ए बाबा हा आता पुर तुमचा विश्वास नसेल तर गप्पा बसा बसतो आपलं काय तुमचं चालू द्या कोणाचा आत्मा आहेस तुझ्या बाचा कुठून आलास मी आलो की तू आलास रे उपट सोंडे कुठून आला म्हणलंय मसण्यातून आलो पाहिलं मसण्यातून म्हणतोय इथन कधी जाणार तुला घेऊन जाणार मसण्यात पोचवतोय बहुतेक मला आकासाहेब हे प्रकरण जरा येगळ दिसतंय तुम्हाला मी यादी देतो आणि 1 किलो स्पेशल बोलायचं मटण आणा गणपे तू 5 किलो आंध्र नको नको मला 1 किलो पाच झालं कोणाच्या तोंडाला पुरणार गणपे तू 5 किलो आण घरात काही माणसं नाहीत की काय आहेत की साधी माणसं कशाला चांगली बाई माणसं आहेत आणि खारीचा वाटा कुठं जात असत ते लक्षात आलं असेल तुमच्या उगा माझं खाणं काढू नका चांगल्या खात्या पित्या घरची आहे मी खरंच आहे की चांगल्या खात्या पित्या घरची आहे ती बाप जकात कारकून खा खा खायचा पिण्याबद्दल तर विचारू नका अहो रात्रीचं सोडा दिवसा बी होटेर उगा माझ्या माहेरच्या माणसांचा उद्धार करू नका देव माणसं आहेत ती देव माणसं खरंच खरंच ग देव माणसं म्हणजे बोलायचं काम नाही भिताडावर फोटो लावून पाया पडलं पाहिजे त्यांच्या अहो लग्नाच्या वेळेला हिचा मोठा भाऊ पोलिसात आहे म्हणून सांगितलं पोलिसात हो इन्स्पेक्टर की DSP खोळ का काय तुम्ही अहो कसलं इन्स्पेक्टर आणि DSP लागते त्याला पोलिसात म्हणजे पोलीस चौकीच्या आत भरट त्याच्या मारी मी नेऊन वर्षात 10 महिने आत असते तुम्ही यादी द्या हा ही यादी घ्या आणि बरोबर सगळं आणा आणि मटन स्पेशल करायचं स्पेशल सुवर्ण स्पेशल ना माहितीये की काय चव येते म्हणून सांगू 4 घास जास्तीत जात येतय तुमच्यावर लक्षात येतय 4 घासानं काय झालंय बघा अहो दुधी भोपळा होता लाल भोपळा झालाय बघा भोपळा मी काय म्हणतो तुम्हाला हे आणि हे कशा पाहिजे लागतं अगोर विद्या आहे ती पूजेसाठी हे आणावंच लागतं हा मटण म्हणजे प्रसाद आणि हे म्हणजे तीर्थ आत्म्यासाठी भूतासाठी आमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा आत्मा शांत होतो कोणाचा अरे वा अरे वा स्वतःला काय पोस्टमन समजतंय काय त्याचे काय करायचं ते नीट करा आणि नीट लक्षात ठेवा एक तर आधी गुतायचं नाही आणि एकदा का गुतलं का मागणं कुतायचं नाही कस निघा गुरुजी आलेत या गुरुजी वा आखून घेतलत गुरुजी गावात सगळ्यांना सांगितलं होतं पण मूर्ताला कोणीच नाही मला तर वेगळीच काळजी लागली हाय अहो कामगारच मिळालं नाही तर कसं होणार या द्यावलाचं काम आपल्याला हात दिलेत ना हणम्या देवानं जोवर आणि जे जे शक्य ते करत राहायचं प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नात कधी कमी पडू नका आणि सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट आत्मविश्वास यातूनच मार्ग निघत असतो उद्याच मुहूर्त करूया वा कमाल केलीत की हो तुम्ही अहो जवळजवळ सगळ्या जमिनींचे व्यवहार नक्की केलेत हा तसं काही लोकांनी लावून धरलंय पण कसा याचं कोंबड किती तक धरतय बघूया की त्या प्रकाश पाटलांचं काय झालं काय होणार बिचाऱ्याचा अपघात झाला रेल्वे खाली आला आणि शरीराचं तुकडं तुकडं झालं परमेश्वराची इच्छा काय करणार
आता वहिनी आहे त्याची, बघू काय करायचं ते. एकदा त्या जमिनी ताब्यात आल्या ना की आपण हा व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण करून टाकूया. बरोबर आहे ना, मग याला कुठं कळतंय या बॅगेत काय आहे? पैसे तुम्हालाच द्यायचे. मग आता काय तुम्ही काय मुहूर्त बघत बसलाय काय? देऊन मोकळं व्हा की आता लाव कावापासून खास सुटल्या माझ्या. बाबा आता काय करायचं? अरे माझ्याकडे बघशील तर सांगीन काय झालं. बाबा इकडं आहे, तुला आई म्हणायचं होतं का? काय झालं? त्या वहिनी ना ती जमीन मी नांगरली आणि तिथं देऊळ बांधायचं गाड घातलाय. आता काय करायचं? झिम्मा खेळायचं आपण. काय तिच्या मारी देवानं तोंड दिलंय तर येळा की मध्ये 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 कशाला घालताय? निघा आता. काकासाहेब हे देवळाचं काय प्रकरण आहे? अहो त्या पक्क्याच्या वहिनीनं याच जागेवर देऊळ बांधायचं गाठ घातलाय. काकासाहेब असं झालं तर आपल्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडेल. अहो तिथं देऊळ झालं तर नंतर आपण काहीही करू शकणार नाही. अहो लोकांच्या भावनेचा प्रश्न निर्माण होतो आणि विनाकारण मोठा इश्यू निर्माण होईल. काकासाहेब तीच जागा महत्वाची आहे आणि तीच जागा नाही मिळाली तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. मोठा प्रॉब्लेम नाही, हा व्यवहारच मोडला म्हणून समजा. ए फुटाने ऐकलंस काय, व्यवहार मोडून म्हणतात. हे बघ काय बी झालं तर तिथे देऊळ होता कामा नाही. कळलं काय? कळतंय की हलवा तुमचं बुड. वय वय काय झालं? आग लागल्या वाणी बोंबलायला. अगं बोंबलतीच नुसतं काय, बोल की काहीतरी. तुमच्या साधऱ्यावर. माझ्या साधऱ्याला काय झालं? त्याच्या रक्ताचे डाग आहे ते. अगं बोस का ठेकण्यावर आहे का तुझं? मी माझ्या डोळ्याने बघितलं. डोळ्याने बघितलं? त्याचं पंजाबी साधऱ्यावर उमटलंय. बर चल दावा मला. चल चल दाखवते. आई शपथ इथंच बघितलं मी माझ्या डोळ्यांनी. हाताचा पांजा होता येतो. अगं कौशे तुझं डोसक फिरलंय का? बघ तिथं काय दिसतंय का? अगं तुला भास झाला असेल भास. नाही मी माझ्या डोळ्याने बघितलं. अगं काय काय जण आधी लागती. चल काय तरीच बोलती. हा चल. ओम भूर्वस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न. ए पकडत ना, पकडत ना तू. चोर म्हणते ना तिला. आवाज नको. काय म्हणतो? कोणीतरी वाचवा. काय चाललंय तिकडं? आता एक पाऊल पुढे टाकलंस ना तर हे टिकाव घालीन तुझ्या डोक्यात. पहिली हत्यारं टाकायला सांग सगळ्यांना. सांग म्हणते ना. अरे टाका ना, माझ्या जीवनाची वेळ पत्ता काय. आता होम कुंडाची एक वीट नि वीट लावून दे. चल लवकर देतो नीट लाव. देतो की गुरुजी तुम्ही बघून घ्या बरं का, वीट लागली का? लागली का बरोबर? बघ शेवटची राहिली आहे. लावतो की लावतो. चला निघा आता इथून आणि त्या काकाला जाऊन सांग आता मला जीवाची भीती राहिलेली नाही. त्याला सांग वेळ पडली तर मी कोणाचाही मुर्दा पाडायला कमी करणार नाही. सांगतो की. ए आवाज खाली. सांगतो की. चल जा गुरुजी. येऊ का मी? येतो वहिनी येतो. यार चला रे. चल रे. लागलं नाही ना फार? ठीक आहे ना? काका पिसाळलाय आता, पुन्हा इथे आल्याशिवाय राहणार नाही. परवा नाही, आता येईल त्या परिस्थितीला तोंड देणार आहे मी. वहिनी आजपासून मी बी हाय की. आम्ही म्हण की. अवो ऐकलं का, वहिनी साहेबांनी मुहूर्ताचा नारळ फोडला की. ते जाऊ द्या, नंतर कोणाकोणी डोसकी फुटली ती सांगा अगोदर. आणि हा कळलं की सारे ना तिथून. पण तो काका साहेब काय तिथं कुणाला उभं राहू देणार नाही आणि तिथं देऊळ कुठलं बांधताय मग? अव काकांच्या माणसांना हा कळलं की वहिनींना. काय बोलताय सांग? अव पक्याची दोस्त म्हणली वहिनी साहेबांच्या बाजून उभी राहिली ना.
शेपटी घालून पळाली काकाची माणसं, तुमचा नवनाथ बी होता तिथं। अरे देवा, काय अवदसा झाली त्या नवनाथाला? अव त्या काका साहेबांनी एवढी माणसं मारली, तो काय माणूस आहे का? आता काय सांगायचं या पोराला। वा खातेदार वा, काय कामगिरी पार पाडून आलाय तुम्ही। अहो पण बाबा अचानक एक सबूत बोलू नका, शेण फासलंय तोंडाला, शेण फासलंय, गावात नाचक्की झाली आमची। ती पोरं अचानक आली की माझ्या अंगावर धावून? हा आज 4 आली, उद्या 40 येतील, समध्यासनी फोडाय पाहिजे। ती नागिन ती कावडारून डॉस्क्यावर माझ्या बसली होती, मग काय करायचं मी तरी? बाहेरनं माणसं आणायची, लागल तेवढा पैसा सोडतो मी, पण पुनांद्या जर का हात हलवत आलात तर तुम्हासनी जित्ता गाडीन मी, कळतय काय? पोय कळलं की? चला निघा आता। पोय निघतो निघतो। ओम या काय पडलं? ए काय करते? अहो बाटली। बाटली कशा पाई? बाटली ती हा ते भूताचा बंदोबस्त करा आलो ना, त्याला या बाटलीत घेऊन जाणार। ए तुम्ही इथे काय करताय? चला अहो मस्ती बघायचं की ते। तो काय अलका कोबलचा सिनेमा आहे होय, तुम्हासनी काय केलं तर? अहो ते सांगायचं होतं, दुपारी सुभानच्या सदऱ्यावर हाताचा पंजा उमटला होता। हाताचा पंजा? त्याला निवडणूक जवळ आले की काय? अहो म्या काय सांगते, अहो समद रक्ताने माखलं होतं, समद डाग होत त्यावर। आ काय डाग पायसनी समद्यासनी बोलवलं, समद डाग गायब। गायब झाले? मी आहे ना, कशाला घाबरते तुम्ही? तुम्ही वा पुढे, मी आलो। अहो पण आम्हाला तिथे जरा बघायचं होत। मागे एका बाईला असंच बघायचं होत, तिची अशी कवटी झाली। नको भैया, चला चला दार लावून घ्या। बाय बाय। असं हायवेला बसल्यावर काय बसायचं नाही, आता जेवायला बसायचं। ओमपट स्वा, वाट लावशील माझ्या मंत्राची? एक तर मला येत नाही, तू आणखी काय करतोय? ओम शिवमाठ नंतर पियाला लागेल बघा, ओम मिरची ठेवून नंतर लागेल, ओम शिवड लागल्यानंतर खायला तुला नाही देवा। ओम शिव नारायण जेवण दारू येऊन देते, महानिर्माण सांगत दारू पियाला की एकदम नाम सुंदर। अजून आहे, अजून आहे, खूप प्यायचं, देवाचं तीर्थ आहे ते, तीर्थ तीर्थ क्लासेस न प्यायचं आणि मग दाबून जेवायचं, दाबून भरपूर आणलाय हे तुला, दाबून जेव आणि हे मला दाबून जेवायचं आणि ताणून झोपायचं। घेतल्या भूत येत नाही, येत नाही भूत हे जोपर्यंत तुझ्या पोटात आहे ना तोपर्यंत भूताचा बाप पण येणार नाही। माझ्या बाला पण बुद्धिस्त काका साहेब, म्हणजे काका साहेब ना मग मला मी दोन बापाच आहे। नाही तसं नाही, मग काका साहेबांनी सांगितलं? नाही नाही, तो पण रोज हेच घेतो ना, बहुतेक पोचवणार मला। आपण प्यालो कोणाला बोलू नको, खा 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 नाही तर भूत तुला धरेल। भूत धरेल धरेल। सुभान सुभान, कोण आहे तिकडं? निम्या रात्र मला उठवायला आलंय, कोण आहे? पकू पका भाऊ, पका भाऊ, पका भाऊ, काय होत आलं इथं? ती माझी जमीन आहे, तिथं कोणी आलं तर मी त्याला जित्ता सोडणार नाही। अग बघी ओके वाग बघ की पका भाऊ वाग, उठकी उठकी उठकी, काय कटकट चालू आहे, ये नवकतने कुत्र गेला भुकत झोप तिकडे। आग आग उठ आग भू आग छापाल्याचं बघ काहीतरी, आग उठ आग उठ कौश उठकी, मला माझा हात द्या तो बघा। काय झालं कौशे? अरे काय झालं?
झालं काय ओरडायला? रात्रीचं एवढं ओरडून सगळ्यांनी कशाला उठवलंस? काय भीक मागतोस? नाग बघितलं याच्या काय कळेन झालं या कदा? बस की इथं बस, काय झालं सांग बस। पाक्याचं भूत मागत होत? अरे हे म्हणजे नक्की काय भीक मागत होत? हात मागत होत, हात मागत होत, सावत्यानं तोडलेला हात मागत होत। तेजा मारिमीने ह्याच्या सावत्यानं तोडलेला हात तो कशाला मागत होता? हात मागत होत आणि जमीन भी मागत होत, नाही दिले तर अरे बाबा तू का बस, तू कशाला मग बोलताय? भूत दिसलं, तुला पण भूत दिसलं? भूत दिसलं, याला भूत दिसलं म्हणून तू बोलतोय? सगळ्यांना संपवणार, संपवणार, मारणार, मारणार, म्हणणार, म्हणणार। काय बघत बसलात? काहीतरी करा की काहीतरी करा म्हणजे काय करू ह्या दोघांसारखं? मी पण म्हणते, मी ह्याच म्हणते त्याच्या मारी त्याच्या ते नीट 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 उभारा, नीट उभारा। मला सांग आतापर्यंत इतकी खपवली आम्ही, ह्याच भूत कसं झालं? त्याचं काय एखाद्याची इच्छा अपुरी राहिली किंवा एखादा लय तळतळला तर त्याच भूत होत। त्याच्या मारीत तुझही भूत काढतो, कुठं आहे ते भूत दाखव मला, दाखव मला कुठे। त्याच्या मारी सांगते भूताच्या गोष्टी सांगते मला। मांत्री कुठं गेलो? मांत्री कुठं? काळ तोंड्या कुठं गेलं? ते झोकांड्या देत ते उचक्या देत। अरे थरथरणार आहेस का सांगणार आहेस काय? ते इथंच आलं होतं, हात रक्तानं माखलेला होता, फिरलेला होता हात। बघा की रगत सगळं साठलंय, बघा तुझं काय डोकं बिक फिरलंय? रगात पडलं होतं, काय सपान पडलं का तुला? आता दोघाला काय एकच सपान पडतं का? हो पण तुम्ही इथं असताना भूत आलंच कसं? मी तिथं होतो, तिथे काय नाही आलं, तिथे काय नाही आलं, इथं भूत येऊ नये म्हणून नवरा बायकोच्या मध्ये काय तुला निजवाय पाहिजे होता काय? मुचकी आता मी नाही झोपायचो, कशी हुडहुडी भरती बघा मला। त्या भीत नाही झोपणार, मला भी हुडहुडी भरती। ए बाबा, ए बाबा, ए बाबा, ए बाबा, 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 आता हीच पाळी आली। चला चला ए काय झाले, चल चल माझी घर आहे का येड्यांचा बाजार आहे। झोपू नका, झोपू नका, झोपू नका। ए ए झोपतो काय, झोपतो काय? हा भूत झालं चल, भूत भूत। आता कसं झोपशील तू? आता कसं झोपशील तू? हा आई जागा काळ तोंडल्या काय रे? सकाळी सकाळी कुठं चाललास? नाही जातो आता घरी। हा काय रे टाकतोस ते कुठं जात? इथं नाही मग इथं तिकडं जात सगळं मांडून बसतोस, घसा घसा जेवतोस, ते कुठं जात? इथं नाही तिथं कचा कचा लाथा घातल्या तर त्या कुठं जातील? इथं नाही लाथा लाथा कशा पाही? कशा पाही त्या या घरातनं भूताटकी गेली नाही तर तुला लाथा भुक्या खायला घालणार आहे, मग तिथं पोचतील का नाही पोचतील? पोचतील। एक लक्षात ठेवायचं, एक तर या घरातनं भूताटकी जाईल नाहीतर या गावातनं तू जाशील। आलं देणार आलं। आणि एक लक्षात ठेव काल तोंडिया, एक तर कशात गुतायचं नाही आणि एकदा का गुतलं तर माग न कुतायचं नाही। काय करायचं नाही? कुतायचं नाही। अब्बास लाग कामाला। मी काय म्हणतो, आज 5 किलो मटन आणा? देतो देतो। तात्या जागेचे कागदपत्र नव्हे? हा आणि ते कुठे घेऊन चाललात? कुठे जाणार, तुम्हाला विनंत्या करून थकलो आम्ही, चाललो आता जमिनी काय
तो काका भी वाटच बघतो ना तात्या ते ठेवत म्हणजे आता जमीन इकायची गरज नाही तात्या काय ते एकदा सांगा मासनी मी जमीन कसायचं ठरवलंय हां काय बोलतेस तात्या आता आपण जमीन कसायची इकायची नाही देवा ओरा लय आनंदीला रे लय आनंदीला अरे आपल्या घराण्याची जमीन ती पिढ्यान पिढ्यान पोचलं त्या जमिनीनं आपल्याला आणि ती जमीन इकायची पण जीव तुटत होता म्हणून म्हणतो तुला पोरा जीवा जीव असे पण ही जमीन विकू नका नाही विकणार तात्या देवा शपथ नाही विकणार पक्क्यासारखं वहिनीसारखं आपण बी जमीन कसायची आता कसायची आता कसायची कसायची आनंदीला रे पोरा लय आनंदीला बारक्या चार चान पेशल आणतो की अरे काय तात्या आज लय खुशी हा आज पोरानं काळजी तर सोडवलं बघा आज म्हणाला जमीन इकायची नाही कसायची वा 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 तात्या तुम्हाला देव भेटला की मग हो पाहुण या भाकर तुकडा खाया हा चालू द्या वासुदेव काय चालू दे घ्या देवाचं नाव जय हरी जय हरी अहो ऐकलं का काका साहेबांच्या घरात भूत अटकी झाली म्हणे काय म्हणता काय अहो देवा शपथ गणप्या सांगत होता पाक्याचं भूत येतंय म्हणून आणि माझ्या जमिनीत पाय ठेवलास तर जित मारीन म्हणून अहो तात्या तुम्हाला सांगतो त्या काका साहेबांनी देवळाला विरोध केल्यापासून झालं हे सगळं हा मी सांगतो तुम्हाला हे पाक्याचं भूत एक एक करून समजणं संपवतं की नाही बघा चल रे इकडे बघा माझ्या देव्या वहिनी साहेब गुरुजी लय वंगाळ वागलो मी अहो पैशासाठी देवाशी गद्दारी गेली मी लय पश्चाताप होतोय माफी द्या आम्हाला ठीक आहे वहिनी साहेब आम्हीच कामगारांनी धमकावलं म्हणून लोक कामाला आली नाहीत पण आता आम्ही स्वतः काम करू आणि लोकांना पण कामाला आणू तुम्ही काय बी काळजी करू नका मी स्वतः पारा देईन इथं दिसरात पारा देईन अहो मंदिर इथं होणारच देवानंच धाडलंय ह्यांना आणि शेवटी देव माणसाच्या रूपानंच भेटत असतो हे बघा काकासाहेब मी सांगतो आपल्याला कायदेशीरच जावं लागेल धनी काय खबर आहे औब्यार्डांनी बी काय मला नकार दिलाय हे असलं कप जमायचं नाही म्हणतात एवढा पैसा दिला तरी बी माजल्यात काय धनी अहो त्यांनी पायका परत पाठवलाय माजलेत माजलेत बेर्ड माजलेत ठीक आहे खातेदार दुसऱ्या गावातनं माणसं आणा तुम्ही जावा तिकडं मी छा आपल्याला हे लेखा अशानं हातची जमीन जाईल आपल्या हे आमचं खातेदार आई नेळ्याला शेपूड घालत्यात आणि जीव गेला म्हणजे तो येईल की परत इथं कोण येईल की अहो तो पाक्या तो मेलेला पाक्या अहो पाक्याचं भूत भूत याचा उपचार करा आता बाबा तो परत येणार परत येणार अरे अरे गप रे गप रे गप 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 डोकं नुसतं भांजाळून सोडलंय काय खान आहे वा 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 एक सोडून दोन पोरं दिलीत एक खुळ दुसरं बुळ हो ही जमात नक्की आमचीच आहे ना हो मांजी नाही तर कुणाची ते बी खरं आहे म्हणा इथं दुसरं कोण येणार आहे धाडस करायला काका ते सोडा नाही तर सगळ्या पैशावर पाणी सोडावं लागेल आपल्याला ए बाबा सगळं बोंबळणार बोंबळलं गपरे अहो काहीतरी मार्ग सुचवा इथली लोक तयार होणार नाहीत आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल म्हणजे एक काम करू मुंबईला गाडेकरांची भेट घेऊ आणि काहीतरी मार्ग काढू आलं वाटलं
आई 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 आला 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 काका साहेब दिसत नाही वाटत. मुंबईला गेलेत, दोन दिवसांनी येणार. देव पावला. आओ आज काय तो कायमचा बंदोबस्त करून टाका. इथे जागरण करून करून नाकी नऊ आलेत आमच्या. अजिबात काळजी करू नका, आज त्याला कैद करणार. पूर्ण तयारीशी आलो आहे मी. तुम्ही सगळं तयार ठेवलंय ना? एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, त्याची अजिबात दयामाया करायची नाही. किती ओरडला तरी ऐकायचं नाही. मी बोलल्याशिवाय दार उघडायचं नाही. आज त्याला कैद करणार. ए ए उंपट स्वा हा काय नवीन भाऊ आणला मी निघू. चल तुम्ही कशाला थांबला, निघा तर निघा, मला तयारीला लागू द्या. बाटलीत एक शब्द कळला नाही, एवढंच काय कळलं. त्याला निघा तर निघा. भूत बाटलीत माचीस माचीस घेऊन ये. आणतो आणतो. कसं काय भूताला पळवतात कोण असतो? परलोक विद्या काय लिहिलंय बाबा? पहिले भूताला बंद करायची, कैद करायची बाटली, ती बाटली ओमाच्या बाजूला ठेवा. ही बाटली हा ओमाच्या बाजूला. आता ओम शिवनारायण कवटीची पूजा करा स्वा. माझी कवटी ओकार पूजा घालून त्याच्यानंतर हे घाला आणि ते घाला. हा आभारी आहे बाबा. हा ओम शिवनारायण किशोर तुळशी पाणी धोक्याने ओम पण स्वा. ओम आता काय हड हडाची पूजा करा. माझी हाड ओम शिवनारायण हडाची हडाची आभारी आहे बाबा. हडा आणि त्याला गाई करायची, हळू नाही करायची. कानपडत म्हणे हळू काय केलंस तर. हा ओम ओम पट स्वाहा. ओम नारायण बाबा देवा. आता होम तर सगळं झालेलं आहे, आता ओम पेटवानी तयारीला लागा. हा ओम पेटवा माचीस. ओम नारायण माची झालेलं आहे. हा ओम ओम से मारा पेटवा. ओम तुम्ही पेटून टाक. या बाटलीत मला पकडणार होता. बाबाने सांगितलं अजिबात दरवाजा उघडायचा नाही, त्याला कसली दयामाया दाखवायची नाही, त्याला चांगली अद्दल घडू दे. मला काही येत नाही. माझं ऐका, मला कशाला मारताय? मला काही येत नाही. एकाचा जीव घेणार सगळ्यांचा घ्या, माझा कशाला घेताय? पहिला तुझा. माझा रखो पहिला तुझा. वाटतुळ होऊ दे. काढून सोडलाय एकदा तावडीत सापडू दे, चांगली त्याची चटणीच करते बघ. चल मरायला तयार हो. अरे नाही मी कशाला गुव्हाचा आवाज ये. अरे भैरनू ए भैरनू दार उघडा. बोज बाटलीत बंद. अरे दार उघडा. अरे घाबरू नका, मी आहे ना. अजिबात काळजी करू नका, आता ह्याचा आपण बंदोबस्त करायचा. एक मांत्रिक घेऊन या. काय बोलतो? दुसरा मांत्रिक बघा. मी चाललो चाललो. माझ्या सह्या कोणी घेतल्या? जमीन कोणाची? जमीन तुझी बाबा, तुझे तुझी. कागदपत्र कुठे आहेत? कपडा सगळ्या बाहेर काढ. का किथे या कशा मिळवल्या ते सांग. आम्ही आम्ही लय लोकांचा घात केला, पण हे डोस का माझा नाही? माझ्या बाचे तेवढं नीच माणूस आहे. त्यांनी तुझ्या परमानस
सगळ्यांच्या जमीन घेतल्या, सगळ्यांचा घात केला, सगळी काम लांडी लाबाडीने केली. आता काय करायचं? काय करायचं? ए बाबा, तू म्हणतो ते करतो रे, पण पण मला मला सोड. जाळ, या सगळ्या जाळ. आणि स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर इकडनं पळून जा. झोपू नका, झोपू नका, तू येईल. मी काय आता या घरात राहणार नाही, मी चालले माहेरला. धनी, मी अभि राहायची नाही, मी चालले माझ्या माहेरला. तू चालली तर मी कशाला राहू? ए बाबा, ऐक आमचं, चल की आमच्या बरोबर तू. नाही नाही नाही, मी बाबाला सोडणार नाही. मला बी भ्या वाटते, आपण बी जाऊया. गप जरा, मोठा धनी आल्यावर जाऊ. धनी, आम्ही हाय तुमच्या बरोबर. बघ बघ बघ, राहवा इथं. चल ग कौशल, चल तू. चला चला. ए ए ए ए बाबा, ए बाबा, आहे 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 आहे. ए बाबा, ए ए ए ए ए, तर सांग. ए ए, थांब थांब. ए ए बाबा, एकटा. ए ए ए ए, जा जा तुमच्या. मी जा जा. साहेब, फोनवरनं आम्ही तुम्हाला आमची अडचण सांगितली होती, त्यावर काय तोडगा काढलाय सांगा. त्याची जबाबदारी आमच्या शिर्लेकरांच्याकडे घ्या. हे शिर्लेकर आमच्या गावात येऊन काय करणार? मी नाही, हे येतील. हे कोण? तिवारी, बांके तिवारी. यो तिवारी, बांके तिवारी, मायला आमच्या गावात काय डोंबारेचा खेळ आहे का? क्यों बाके, संभाल लोगे ना, गाँव वालों से पाला पड़ा है. अरे हम ही ना राज कर रहे हैं बम्बैया पर. अरे इन शहर के लोगन को नहीं छोड़ा तो गाँव का लोग कौन घेत की मुली है भैया. मुली कुठे जाईल माहिती आहे का तुला? त्याला सांगा समजावून डोंबाऱ्याला, म्हणा गावातली माणसं लय भडक असत्या डोसक्याची, खवळली ना लुंगी काढून घेतील तुझी. काका साहेब, आपण कामाचं बोलूया. कामाचं बोलूया. इन्स्पेक्टर बोला. या कामामध्ये लोकांच्या खूप तक्रारी येणार आहेत तुमच्याकडे, त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील. त्याची काही काळजी करू नका, ती जबाबदारी माझी राहील. म्हणजे व्यवहार कसा कायदेशीररित्या पूर्ण होईल. आणि काकासाहेब, तोपर्यंत या सर्वांची कुलमुक्त्यार पत्र तुम्ही तयार ठेवा. हो, सगळ्यांच्या कुंडल्या ठेवतो, तुम्ही काय काळजी करता. निघूया का? काय आहे, हाताला लय खाज यायला लागली आहे बघा. यांना सारखीच खास सुटते, खरूस झाली असेल. आमच्या गावात असं कोण बोललं असतं ना, त्याची जीभ छाटून त्याच्या हातावर ठेवली असती आम्ही. काकासाहेब, त्याची व्यवस्था केली मी, येताना पैसे घेऊनच येणार आहे. असं कस? नाहीतर आम्हाला वाटलं असतं खाजवून खरूस काढायची सवय आहे वाटत. नाही नव येऊ का? येतो बर का? नमस्कार. चला मंडळी. ओ मंडळी, सुभान्या आयला. कुठे गेली मंडळी सगळी? बाबा, ए बाबाला, बाबा, ये, 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 बस 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 बस. काय, कुठे गेली, कुठे गेली सगळी मंडळी? सांग सांग. अहो वाहिनी साहेब त्यांच्या मायरी गेलेत, आणि धाकलं धनी त्यांच्या बायकोला घेऊन सासरे गेलेत. याच्या मायला बघितलं? आम्ही ममईला गेलो तर हे काय काय सगळे जण काय हा सफरीवर गेले का काय? तो आला होता ना त्यो. त्यो म्हणजे कोण? अहो पाक्याचं भूत आलं होत. पाक्या भूत? पाक्याचं भूत कसं काय? बाबा, पाक्याचा हात असा धुपकन आला, असा 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 असा. ओ ओ ओ, बकबो बकबो, असा हात असा. अरे असं काय होत नाही भूत वगैरे, असं होत नाही. उगाच काहीतरी पहिल्यापासून तुझ्या डोसक्यात काहीतरी भरलंय. समद्यांनी बघितलंय त्याला. म्हणून ते समदे पळून गेले ना. काल पाक्याच्या भूतानं सुमन रावाला कपाटातली समदे कागदपत्र चाळायला लावली, आणि बराच पायका बी गायब झाला. बाबा बाबा बाबा, तिजोरी अशी उघडली, कागद जाळून टाकली. बाबा आपलं सगळं गेलं 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 गेलं. बाबा बाबा बाबा, आता गाव तुझ्या तोंडावर थुकणार. थू थू थू. बाबा तू भिकारी, तू भिकारी. बाबा धन्या, अहो काय करताय सर? अहो समधी तुम्हासनी सोडून गेली, ह्याला भी म्हणत होती चल म्हणून, पण ह्यो नाही गेला. ह्यो म्हणाला माझ्या बाला सोडून मी कुठं जाणार नाही, आणि तुम्ही त्यालाच मारताय.
ए बाबा तुला सोडून जाणार नाही मी. ए बाबा काय त्याच्या आईला डोसक चालणं झालंय बघा. बायको सोडून गेली त्या पक्क्याच्या भूतानं धुमाकूळ घातलाय म्हण. कपाट काय उघडलं, कागदपत्र काय जाळायला लावली, पैसे बी नेलं म्हण. ते नाटक मला सांगू नका. नाही बाबा, नाटक कशा पाई करतोय. ऍडव्हान्स मध्ये दिलेले 2 कोटी ते बी नेलं म्हण. त्याच्या मारी तिजोरीत अजून 30 लाख रुपये शिल्लक आहेत. 30 लाख आहेत. मला एक सांग, पक्याला आपण किती पैसे देतो म्हणलो होतो. 1 कोटी 70 लाख. माहिला बघ, तेवढीच रक्कम गायब झाली नाही म्हणजे पक्याचं भूत आलतं आणि तेच घेऊन गेला असेल नाही. काका त्या बाता गाववाल्यांना सांगा, मला नको. कशावरून हे उद्योग तुझ्या सुबांनी नाही केले. पण इतर डाळ शिजणार नाही. तसे तुम्ही लय पोचलेले. पण माझा हिस्सा मला मिळायलाच पाहिजे. अरे हिस्सा द्यायला माझ्याकडे आधी भूतानं काव आणलाय. आणि माझा हिस्सा जर मला मिळाला नाही तर तुला खपवल्याशिवाय राहणार नाही. अरे देवा काय करू काय कळना बाबा. काय झालं रजू? अहो हे आले होते. अहो प्रकाश आले होते. इथे इथे आता प्रकाश आले होते. अगं रजू काय बोलतेस तू? देवा शपथ वहिनी, मी त्याची सावली आता इथे बघितली. इथेच आहेत ते. रजू अगं माझं ऐक तरी. रजू अगं रजू. गुरुजी यांना पाहिलं का? हे आले होते. रंजना आज जा. हे आता इथे होते. मी पाहिलं गुरुजी. आज जा. शपथ गुरुजी ते इथे होते. इथेच होते ते. रंजना आज जा. रज्जू रज्जू आत ये बघू. चला चल. अगं तुला भास झाला असेल काहीतरी. कशीस तू? लागलं नाही ना? वहिनी सगळं संपलं. सगळे प्रयत्न वाया गेले. आता काही माझा नवस पूर्ण होत नाही वहिनी. नाही रज्जू रडू नकोस. तुझा नवस पूर्ण होणार. हे देऊळ पूर्ण होणारच. वहिनी साहेब तुम्ही आता एकटं नाही, समजा गाव तुमच्या माग आहे. वहिनी साहेब हा फक्त तुमचा प्रश्न राहिलेला नाही, साऱ्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा. बाहेरून माणसं आणतात काय? अहो ते खरं आहे, पण आता करायचं काय? थांबला तो संपला. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची. पुनश्च हरी ओम. जाऊ दे वहिनी, हे नवसाचं खूळ माझं आहे.
चुकले मी. असं जर पुन्हा कधी झालं तर याच काय. वहिनी आपण त्या जमिनीवरचा ताबा सोडूया. करू दे त्यांना काय करायचंय ते. नाही, तिथे देऊळच होणार. आपल्या प्रकाशचा घात केलाय त्याने आणि त्याच माणसासमोर हार मानायची. आता मेले तरी बेहत्तर, पण मी तडजोड करणार नाही. पण वहिनी, दैव नेहमी लढणाऱ्याच्या बाजूला उभं राहत, रडणाऱ्याच्या नाही. धीर सोडू नको पोरी. कुठल्या परिस्थितीत तुम्ही सुरुवात केली होती? फक्त दोघी होता. आज अख्खा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि लक्षात ठेवा, पहाटे पूर्वीच गडत अंधार असतो. पण आता पैसा पुन्हा कुठून उभारणार? केलं तेच करता करता. आहे एक मार्ग. हे घ्या पिशवी तुमची. तुम्हाला काय पाहिजे अजून? बोला, काय देऊ? डाक तारण ठेवून पैसे हवे होते. आत्ता ह्या टायमाला धंद्याची खोटी करताय का? रातच्या या, दुकान बंद झाल्यावर बघू. चला ठीक आहे, 40 रुपये. या, आत या. डाक बघू. किती पाहिजे? 1 लाख. 1 लाख या डागाचं? 1 लाख? अहो, सकाळपासून कोणी सापडलं नाही की काय? तारण कमी आहे, पण या मोसमाचं पीक आलं की ते चुकतं करू. हवं तर तेही लिहून देते. आणि त्याशिवाय तारण द्यायला बी काही नाही म्हणा की? देणार असलात तर द्या. पै पै चुकती करू म्हटलं ना व्याजास. देवळाचं काम खोळंबलंय. एक, दोन, तीन, चार, 10, 20, 30, 40. हे घ्या, बाकीचं उद्या बघू. पण ही गोष्ट आपल्या दोघात, हे तारण बी राहू द्या. तारण नको? विचार काय आहे तुमचा? डोळं वटारून बघू नका माझ्याकडं. देवळाला वर्गणी समजा. कवडी चुंबक तुम्ही. लोकांच्या 5 दमड्याही सोडल्या नाहीयेत कधी, आणि लाखाची देणगी देतात. औ, त्या आल्याच म्हणतात, हिसाब कवडी का और दान लखो का? औ वहिनी, वाणी आहे मी. रात दिन धंद्यात खपलो, दमडी दमडी जमवली, इमानानं धंदा केला, आणि या सोहानावाल्यानं चांगली साथ दिली. पण धंद्यात ढिलं राहून जमतं का? अहो, गाववाले तीळ कुटतील ना डोक्यावर. बर, आवरा लवकर, उद्याला समदा माल पोचवायचा आहे मला. तुम्हाला ओळखायला चालायचंच. वहिनी, देवळाचं काम आहे, 1 नंबर होऊ द्या. अजून 5-25 लागलं तर हक्कानं मागायचं. या. येते. या. ए बाबा, ए बाबा, ए काय काय काय? लहान मुलांनी विचारू नये. तीर्थ आहे, तीर्थ. तीर्थ दे, त्याडाय का? अरे काय, या घरातल्या लोकांची दोस्ती फिरलीत काय? ह्यो कशाला ओरडतोय वाचवा वाचवा म्हणून? बायको झोपटत असेल त्याला. मालक,
आओ खाली कुठे येते खाली पक्का भाऊ आहे येऊ नका खाली पक्का भाऊ ए बाबा हात 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 नाही नाही हात हात बे आय आय गप्पा आता काही आई कोण कोण आहे का बघ सपान पडलं वाटत धनी अहो सपान पडलं तुम्हाला झोपा निवान झोपा काळजी करू नका अहो झोपा झोपा राम 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 देव देवा कृपा केली पहा देव देवा इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा आधार देई तो देव येळी धावून येई तो देव माणसा समजून घेई तो देव पाठराखण करी तो देव तिच्या शक्ती मंदी देव देव खऱ्या भक्ती मंदी देव देव कुठून की मंदी देव देव गाव एकी मंदी देव देव इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा कष्ट कर्या मंदी देव देव मर्द बाण्या मंदी देव देव कुट त्यागा मंदी देव देव पश्चातापा मंदी देव देव चांगुलपणा मंदी देव देव परोपकारा मंदी देव देव धाडसी वृत्ती मंदी देव देव सहन शक्ती मंदी देव देव इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा नेकीची ही आस धरा हो खरेपणाची ही कास धरा गोर गरिबांसाठी काही करा मुक्या प्राण्यांसाठी काही करा तो कुठल्या बिरूपान येई ध्यान कुठल्या बिरूपान देई म्हणून ध्यानात घ्या आयुष्यात जे पेराल ते उगविल इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा
मला मी नको, मी तुझ्या पाया पडतो मी. काय झालं भू अमलायला? मला वाटलं ते परत आलं. कोण? प्रकाश ते भूत. पक्याचं भूत? हे बघा काका, नाही ते खुळ डोक्यात घालून घेऊ नका. खुळ कसं म्हणून बसलाय? त्यानं माझा गळा दाबला होता, मेलो नाही माझं नशीब, आणि तुम्ही कसलं खुळ म्हणताय? हातानं गळा धरला होता. हाताचा काय घेऊन बसलाय? इथं सगळी आजची जमीन निघून चालली. अहो हाताचं काय बोलताय? इथं माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. मायला त्याचं डोळं बघाय पाहिजे होत. अरे बापरे, अहो त्याचं भूत परत आलं म्हणजे काय करायचं? डोक्यात दगड घाला त्याच्या. अहो म्हणायला काय जातंय, तुम्ही बघितलं असतं म्हणजे कळलं असतं. अहो पोळी व्हायची बाकी राहिली होती माझी. आगा गागा, नाही 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 काका, काका तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय असं म्हणताय. ए बाबा मारी. अरे काय रे, माझं इथं धड 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 होतोय, तुम्ही माझं काय काळीच बंद पाडणार आहे काय रे? ए बाबा बाबा, तू आहे? मला वाटलं. मला सांग, तू माझं पोर गाईस का त्या भूताचं पोर गाईस? ए बाबा, ए बाबा, काय 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 काय? ए बाबा, मला पण नाही सोडणार तू आता. असल्या भाकड गोष्टींवरती आपला विश्वास नाही. पक्या परत आलाय बघ. तो बघ, पक्या परत आलाय. काका मी आलोय. कणप्या आरले का? तुला काय झोपायला आणलाय काय? आणि आता मी तुला संपवल्याशिवाय जात नाही. बघ, मला संपवायच्या गोष्टी करतोय, तू मला संपवणार? अरे मी तुला सपिवला होता आणि आता मी तुला सपिवणार आहे. काय करताय भगती जरा? ठार मारला पक्याला, पक्याला मी. अहो धाकलं त्यानेच मारलं. तुम्ही काय केलं ते? करत सांगतो, इथं पक्या बसला होता, पक्या बसला होता. सुभाष नव्हता, सुभाष नव्हता, सुभाष नव्हता. शपथ सांगतो, इथं पग्या होता रे, पग्या होता, सुभाष नव्हता. शुभ्या 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 शुभ्या, ए शुभ्या मला सोडून जाऊ नको. बाच्या नावानं, बाच्या नावानं बो मार, बो बाच्या नावानं मार. आई शपथ सांगतो, पग्या होता रे, पग्या होता. शेवटी आमचा सबूत आम्ही पूर्ण केला का नाही? कणप्या मायला दाबतो का चेष्टा करतो रे, पगार घेत नाहीस? दाब की अवस्थेत दाब दाब. सुब्या आई बघ तुझी कशी आहे, म्हणजे तिच्या आईला हिला खायची सवयच आहे. आली तवा कशी शेणच्या बाटलीवानी होती, आता बघा लोणच्याची बरणी झाली आहे. ये सोब्या, मी काय म्हणतो? ए पक्या, आवाज कर बघ. ए म्हणजे आम्ही काय मदत कराय आलतो बरं का तुम्हाला? म्हणजे कसं माणसाला का नाही थंडी वाजत असेल तर तिने शेतावं घर जाळाने बसायची. मारलं मारलं तुझ्या तुझा आई आईच्यान सांगतो, पक्या बसला तर, पक्या बसला तर तिथं गुरुजी, काकासाहेब ठार येडे झाले, पुऱ्या घराची बर्बादी झाली.
तेच म्हणत होतो मी, जे पेराल तेच उगवेल. पाहिलत, देवाच्या काठीला आवाज नसतो. गणपती बाप्पा. चला, प्राण प्रतिष्ठा झाली. रज्जू, आज तुझा नवस पेटला. खर तर आज आपला प्रकाश हवा होता. प्रकाश? प्रकाश, तू? हो बहिणी, मी जिवंत आहे. अरे, पण हे कसं काय झालं? त्या दिवशी काकाने विश्वासघाताने माझ्या सह्या घेऊन मला रेल्वे रुळावर फेकून दिलं. थोड्याच वेळात तिकडनं रेल्वे गेली. त्यांचा असा समज झाला की मी त्याच्या खाली मेलो म्हणून. पण सुदैवाने ऐन वेळेला मी लाईनमॅनच्या नजरेस पडलो आणि त्यांनी मला उचलून विवरीच्या दवाखान्यात दाखल केलं. मग ज्यांना अग्नी दिली ते? तो बाबू होता. बाबू? आपला बाबू? सासरी गेला होता बायकोची समजूत काढायला, पण ती तयार झाली नाही. हताश बाबूने नेमकं त्याच जागी जीव दिला. माझ्या अंगठी आणि घड्याळावरनं तुमची ही समजूत झाली की तो मी होतो, कारण माझा तुटका हात तिथेच पडला होता जिथे बाबूच्या शरीराचे अवशेष विखुरले होते. शरीराच्या खोल जखमा बऱ्या व्हायला जवळजवळ 1.5 महिना लागला, पण मनाच्या जखमा भरत नव्हत्या. मी खूप विचार केला आणि गुरुजींना बोलवून घेतलं. गुरुजींना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आम्हाला का नाही बोलवलं? काकामुळे. काकाला चुकून जरी कळलं असतं की मी जिवंत आहे, तर त्यांनी वेळ न घालवता पहिलं काम केलं असतं मला संपवण्याचं. म्हणून मी लपून राहिलो आणि मी आणि गुरुजींनी एक डाव आखला. प्रकाश, तुझ्या काकानं तुझा घात केलाय, याला प्रतिघातानंच उत्तर द्यायला हवं. गुरुजी, माझ्या कुटुंबाचे जे हाल चाललेत त्याच्याने माझ्या जीवाची आगाघ होते. असं वाटत त्या काकाला आणि विश्वासला मारून टाकावं. रागावर काबू ठेव. एक लक्षात ठेव, या काकानं तुझ्यासारखी इतरांची देखील वाट लावली आहे, पण तुझ्यात आणि इतरांच्यात फरक आहे. बुद्धीचा वापर कर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अहो, कसे दिवस काढले आम्ही, निदान भेटायचं तरी. 4 वेळा आलो होतो, एकदा तो पाहिलं देखील.
पण हे काम पूर्ण करायचं होतं म्हणून नाईलाजानं रंजना मीच त्याला ताकीद दिली होती. नाहीतर काय सगळा डाव मोडला असता. कधी ना कधी तुम्ही ह्याला भेटला असतातच आणि मग ही बातमी काकांपर्यंत पोचली असती आणि मला नेमकं तेच नको होतं. काय धीरानं घेतल्याने आयुष्यातले बरेच प्रश्न सुटत असतात. अरे प्रकाश मग पोलिसांकडे जायचं. वहिनी विश्वासच काकाला मिळालेला होता. काय विश्वास? हो म्हणून आम्ही सीआयडीत गेलो गुप्तचर खात्याकडे. त्यांनी आमच्या बरोबर उमदे अधिकारी दिले. ते इथे आले ते काकांचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी. गेला महिनाभर ते आपल्याच गावात आहेत. आपल्या गावात? पण आमच्या नजरेस कधी पडले नाहीत की. इन्स्पेक्टर साहेब मी इथे. ओ वासुदेव ना तुम्ही? आणि तुम्हीच इन्स्पेक्टर? हो वासुदेवही मीच होतो. आणि सीआयडी इन्स्पेक्टर देशमुखही मीच आहे. गेला महिनाभर मी या गावात थांबून पुरावे गोळा करत होतो आणि काय चाललंय यावर बारीक नजर ठेवून होतो. पण धनी मला एक गोष्ट सांगा, ते भूत प्रकरण काय आहे? गुन्हे कबूल करून घेण्यासाठी रचलेला तो एक गाव होता. या कामी दोघांची आम्हाला खूप मदत झाली. त्यांच्याशिवाय हे काम होऊ शकलं नसतं. कोण आहेत ते? गणप्या आणि गौरी. गणप्या? काकाचा गणप्या? हो गणप्या. काकाने गणप्याला दुखावलं होतं. गणप्याची देवावर खूप श्रद्धा. देऊळ तोडण्याबाबत काकाचा अति होऊ लागल्यामुळे गणप्या गुरुजींना जाऊन भेटला. काका साहेब आम्हाला देऊळ तोडाय बळी पाडायला लागलाय, पण हे असलं काम आमच्याच्याने होणार नाही. आहो त्या पाक्याच्या बापाने लहानाचा मोठा केला आम्हाला आणि काका साहेबाच्या वाड्यावर पोटा पाण्याला लावलं आणि काका साहेबाची चाकरी करता करता त्याच्या पापाचा बी वाटेकरी झालो आम्ही. गुरुजी पण आता जीव गेला तरी बेहत्तर, पण त्या बाई माणसांवर हात उचलणं आपल्याच्यान काय होणार नाही. गणप्या तुला मनापासून असं वाटतंय? वय प्रकाश मला पाहून गणप्यासारखा माणूसही घाबरला हे पाहून आश्चर्य वाटलं. डोळ्यात लेन्स घालून यापेक्षा जास्त भीती आपण काकाला घालू शकलो तर काय. आणि इथून आम्हाला भूताची कल्पना सुचली. माझ्यासह इतरांचे खोटे कागदपत्र नष्ट करण्याची आणि त्यांचे गुन्हे कबूल करण्याची नामी संधी हाती आली होती. आम्ही जपून पावलं टाकली. पहिलं सुभाषवर डाव आजमावला. काकाला एकटं पाडणं जरुरी होतं म्हणून घरातल्यांना भीती घातली आणि काका एकटा पाडला. आणि आम्ही तर ऐकलं त्या तुटक्या हातानं गणप्याचा गाळा धरला म्हणून. अरे त्या तुटक्या हातानी मला धरलं नव्हतं, मी माझ्या दोन्ही हातानी त्या तुटक्या हाताला धरलं होतं. माझा भर होता तो काकांकडनं गुन्हे कबूल करून घेण्यावर, पण भीतीपोटी त्यांनी स्वतःच्या सुभाषचाच खून केला आणि त्या धक्क्यानेच त्याला वेड लागला. शेवटी आपण आयुष्यात जे पेरू तेच उगवत. बर जाण्यापूर्वी एक महत्वाचा खुलासा करतो. काकांनी बळकावलेल्या सगळ्या जमिनी तुम्हाला परत मिळतील. काय? आमच्या जमिनी आम्हाला परत मिळतील? काय बोलताय? होय ते सगळे व्यवहार रजिस्टर्ड नव्हतेच, म्हणजेच बेकायदेशीर होते. देव पावला हो देव पावला. मंडळी मला वाटते की देव माणसाच्या रूपातच भेटत. मी या गावात खूप पाहिलं, मला खूप शिकता आलं. मी पाहिलं की जर एकीकडे काकांसारखी उद्दाम माणसं होती तर दुसरीकडे त्यांनाच ललकारणारी पुरुषांना लाजवेल अशी धीरोदात वहिनी होती. एकीकडे दांभिक मांत्रिक होता तर दुसरीकडे सत्यासाठी लढणारे निस्वार्थ गुरुजी होते. विश्वासासारखा विश्वासघातकी मित्र होता पण दुसरीकडे मैत्रीला जागणारे ऐनवेळी मैत्रीला धावून येणारी मित्रमंडळी होती. केवळ पैशासाठी काकांच्या पदरी काम करणारी काही लोक होती, पण श्रद्धेचा प्रश्न आल्यावर ही मंडळी पैशाला भुलली नाहीत, बळी पडली नाहीत. उलट भाडोत्री गुंडांना स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बाजूला सारलं. ही बेरड जमात याच गावात बघितली. मी पाहिलं या गावात महाकंजूस म्हणून प्रसिद्ध असलेला वाणी आणि पाहिली त्यांनी ही दिलेली लाखांची देणगी.
आणि पटलं की जगात चांगुलपणा कमी होऊ शकतो, पण तो संपू शकत नाही. बरे मंडळी, माझं इथलं काम संपलं. मी आता आपला निरोप घेऊन निघतो. मला एक अतिशय महत्वाचं कायदेशीर काम पूर्ण करायचंय. येतो मी. नमस्कार. सर, मला असं वाटतं की या केसमध्ये आपलं काहीतरी चुकलंच. चला आता आपण दुसऱ्या जागेच्या शोधात लागूया. आपलं खूप मोठं नुकसान झालं याच्यामध्ये. साहेब, 2 कोटींचं नुकसान झालंय. पैशाचं नाही, वेळ. 6 महिने वाया गेले आपले. आणि पैसे गेले ते? प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी काही किंमत मोजावी लागते शिरलेकर, आणि हा धडा आपल्याला 2 कोटीला पडला. चला आता यातून शिकायचं. आपण शिकायचं? हो. इथून पुढे शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य बाजारभाव द्यायचा, आणि जमिनी घ्यायच्या ते त्यांच्या सहमतीनंच. यू आर राईट सर. चला आता पुन्हा कामाला लागूया. येस सर. देवदेवा कृपा केली पहा देवदेवा, इत जागा झाला देवदेवा कृपा केली पहा देवदेवा, इत जागा झाला देवदेवा कृपा केली पहा देवदेवा, इत जागा झाला देवदेवा कृपा केली पहा देवदेवा. तो देव येळी धावून येई तो देव, माणसा समजून घेई तो देव, पाठराखण करी तो देव, इच्छा शक्ती मंदी देव देव, खऱ्या भक्ती मंदी देव देव, कुठ नेकी मंदी देव देव, गाव एकी मंदी देव देव, इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा, इत जागा झाला देव देवा कृपा केली पहा देव देवा. कष्ट कर्या मंदी देव देव, मर्द पाण्या मंदी देव देव, कुट त्यागा मंदी देव देव, पश्चातापा मंदी देव देव, चांगुलपणा मंदी देव देव, परोपकारा मंदी देव देव, धाडसी वृत्ती मंदी देव देव,